सर्वप्रथम आपण गुरुवंदना आणि गुरुप्रणाम मंत्र घेऊया आणि आजच्या आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, नमो ओम विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले. एकच मिनिट हो आता, एकच मिनिट. हरे कृष्ण. माझा आवाज ऐकू येत आहे? स्क्रीन दिसते? हा, हरे कृष्ण माताजी येते. क्षमा, सॉरी, थोडासा अडथळा होता. आपण गुरुवंदनाने सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. अज्ञानतिमिरान्धस्य चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले. श्रीमते भक्तिवेदान्तस्वामी इति नाम्नि नमस्ते सरस्वतीदेवे. गौरवाणि प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी असतदेशकारिणे श्री कृष्णचैतन्य प्रभो नित्यानन्द श्री अद्वैत सुभद्र श्रीवसदि गौरभक्तवृन्द. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम हरे राम तर आज आपला आपल्या ह्या भगवद्गीता कोर्स मधला आपला आठवा दिवस आहे आणि आज आपला आठवा अध्याय आहे. तर आपल्या सगळ्यांचं मी कॉन्वर्टीने पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आज आपले जे श्रेष्ठ असे गुरु की जे आपले संस्थापक आचार्य आहेत आपल्या इस्कॉनचे, संपूर्ण जगभरामध्ये जी इस्कॉन आपली जी कृष्णा कॉन्शियसनेस मुवमेंट किंवा जी इस्कॉनच्या माध्यमातून कृष्ण भक्तीचा प्रसार प्रसार त्यांनी केला ते आपले श्रील प्रभुपाद आहेत. तर त्यांचा म्हणजे आज तिरोभाव दिवस आहे, म्हणजेच काय की आज त्यांचं म्हणजे पुण्यतिथी आहे. तर आपण त्यांना वंदन करूया आणि ह्यासाठीच मी सुरुवातीला त्यांचं वंदन घेतलं होतं, पण माझा आवाज थोडासा ब्रेक होतो वाटल्यामुळे मी पुन्हा जॉईन झाले होते. तर तेव्हा माझा आवाज ऐकू येत आला होता का तुम्हाला सगळ्यांना? तर आपण त्यांना त्रिवार असं वंदन करूया. हा, आणि मग आपल्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. कारण त्यांच्या कृपेमुळे, त्यांच्या भक्ती साधनेमुळे आणि म्हणजे जे काही आहे ते आपल्याला त्यांच्यामुळं म्हणजे त्यांनी केलेल्या शुद्ध भक्तीमुळं आणि त्यांच्या प्रयत्नांमुळं म्हणजे आपल्याला हे सगळं आज ज्ञान प्राप्त होतंय किंवा आपण भगवद्गीता समजून घेत आहोत, जाणून घेत आहोत, हो की नाही? तर त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त करूया. आपण त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ होऊया आणि त्यांना त्रिवार वंदन करूया आणि आजचा आपला अभ्यास सुरू करूया.
मग आपण होमवर्क मध्ये हे सगळे प्रश्न अभ्यासले होते. मग ह्याच्यात कोणाला काही शंका आहे का? मग असतील तर आपण आता शेवटी घेऊया, आधी आपला अभ्यास करूया. पताजी मग या स्लाइड्स पुढे घेऊया आपण, म्हणजे तोपर्यंत सगळे पण येतील आणि मग आपण आजचा अध्याय आधी सुरू करूया. आणि होमवर्क मधल्या शंका असतील तर आपण सगळ्यात शेवटी विचारूया. हा सगळे, कुठल्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं असेल किंवा कुठली गोष्ट समजली नसेल तर आपण सगळं बघूया. मग आजच्या अध्यायातले पण शंका आणि ह्या होमवर्क मधल्या पण शंका असं आपण सगळे मिळून घेऊया. मग आजच्या अध्यायाचं नाव काय आहे? तर अक्षर ब्रह्म योग. बरं का? मग अक्षर ब्रह्म योग म्हणजे काय आता आपण समजून घेऊया. अक्षर म्हणजे काय की हे समजून घेण्यासाठी आधी आपण क्षर शब्द समजून घेऊया. बरं का? क्षर ह्या शब्दाचा अर्थ काय? की नाश पावणारा. बरं का? मग अक्षर म्हणजे काय की बिलकुल नाश न पावणारा, म्हणजे अविनाशी. मग अविनाशी आणि अक्षर, अविनाशी म्हणजे काय की अक्षर. मग असं काय आहे? तर ब्रह्म. आता ब्रह्म कोणाला म्हणतात? तर आपण जे आहोत ना जीवात्मा, आहे ना, वेदामध्ये किंवा भागवतामध्ये ब्रह्म हा शब्द वापरलाय जीव जीव किंवा जीवात्म्यासाठी. आपण जे बद्ध जीव आहोत किंवा जीवात्मा आहोत की ज्याच्यामध्ये आपलं शरीर आहे ते पंच महातत्वांचं बनलंय आणि आपला आत्मा कसा आहे तर श्रीकृष्णांचा अंश आहे, म्हणून आपण काय आहोत? जीवात्मा आहोत किंवा जीवात्मक अंश आहोत. तर मग आपल्या, म्हणून आपल्याला काय म्हटलंय? ब्रह्म असं म्हटलंय. मग असा अविनाशी जो आत्मा असलेलं आपण जीवात्मा, म्हणजे आपल्याकडं शरीर आहे पंचमहाभूतांचं, की जे जे शरीर कशापासून आहे? पंचमहाभूत किंवा पंचमहातत्वांचं बनलंय, म्हणजे ती श्रीकृष्णांची भौतिक शक्तीचं प्रकटीकरण आहे, हो की नाही? मग अशा म्हणजे ब्रह्माला श्रीकृष्णांशी जोडणे म्हणजे काय? अक्षर ब्रह्मयोग म्हणजेच काय? भगवत प्राप्ती. म्हणजे श्रीकृष्णांशी जोडायचं म्हणजे काय? श्रीकृष्णांची कशी प्राप्ती होऊ शकेल, श्रीकृष्णांची कशी कृपा होईल आपल्यावर, त्यांची कशी दया होईल आपल्यावर, आणि आपल्याला कसं भगवत धाम पोहोचता येईल, हे सगळं सगळं जाणून घ्यायचं म्हणजेच काय? अक्षर ब्रह्मयोग. आता हे आपल्या लक्षात आलं असेल असं मला वाटतंय. आणि मग श्रीकृष्ण कोण आहेत? तर श्रीकृष्णांना आपण काय म्हणतो? तर परमात्मा म्हणतो, किंवा भागवतामध्ये त्यांच्यासाठी परब्रह्म हा शब्द वापरला गेलाय. म्हणजे काय? की परमपुरुष किंवा आदिपुरुष असे कोण आहेत? श्रीकृष्ण सर्वोच्च नियंत्रक आहेत. मग त्यांना आपण शब्द काय वापरलाय वेदामध्ये किंवा भागवतामध्ये? तर परब्रह्म, परमात्मा, परमपुरुष, आदिपुरुष, परमेश्वर. तर हा आपण फरक लक्षात घेऊया. बरं का? थोडस ही आध्यात्मिक भाषा आहे म्हणून मी थोडस हा भाग स्पष्ट केला. आता आपण आजचा सुरुवात करूया अध्याय अभ्यासाला. मग आता इथे पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे. तर अर्जुन काय म्हणतायत आपण बघूया. तर अर्जुनाने विचारलं की हे पुरुषोत्तम, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, सकाम कर्म म्हणजे काय, ही भौतिक सृष्टी म्हणजे काय, आणि देवता कोण आहेत हे कृपया मला सांगा. आणि मग दुसऱ्या श्लोकात ते काय म्हणतात? हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि ह्या देहामध्ये तो कसा निवसर करतो, म्हणजे निवास करतो असं म्हणायचंय. आणि भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यू स्वयं तुम्हाला कसे जाणू शकतात? म्हणजे पहा हा, आता अर्जुनाला सगळं ज्ञान श्रीकृष्णांनी दिलंय की आपण कोण आहोत. तर शरीर नसून आत्मा आहोत, आपण दुसऱ्या अध्यायात अभ्यासलं. मग आपल्या शरीराला वेगवेगळ्या अवस्था आहेत, हो की नाही? आपण बाळ असतो, मग कुमार अवस्थेत जातो, मग पौगंड अवस्थेत जातो, मग तरुण होतो, मग हळूहळू आपण परिपक्व बनतो, मग आपण गृहस्थ आश्रमात प्रवेश करतो, लग्न होतं आपलं, आपण व्यवस्थित गृहस्थ आश्रम करत करत हळूहळू वृद्ध बनतो, आणि मग आपल्याला एखादा आजार होऊन आपला मृत्यू होतो. मग ह्या अवस्था आपल्या शरीराला आहेत, हो की नाही? हे सगळं माहिती आहे अर्जुनाला. आणि मग अर्जुनाला हे सुद्धा माहिती आहे, म्हणजे ते जाणतात की वेदामध्ये शब्द आत्मा, म्हणजे जो शब्द आहे आत्मा, हा कशासाठी, म्हणजे जो वेदिक कोश आहे शब्दकोश, तर तिथे मन आपलं आणि शरीर आणि इंद्रिया सगळ्याला मिळून पण कधी कधी आत्मा ह्या शब्दकोशानुसार त्याची म्हणजे आत्मा हा शब्द वापरला जातो. मग हे सुद्धा त्यांना माहिती आहे, कारण त्यांनी वेदाध्ययन केलेलं आहे गुरुग्रही जाऊन, हो की नाही? मग त्यामुळं त्यांच्या मनात ह्या सगळ्या मग शंका निर्माण झाल्या आहेत.
की ब्रह्म म्हणजे मग काय आणि आत्मा म्हणजे काय आणि मग सकाम कर्म म्हणजे काय आणि ही भौतिक सृष्टी काय असं त्यांना मग ह्या देवता कोण आहेत असं त्यांच्या मनात हे सगळ्या शंका निर्माण झालेत आणि मग पुरुषोत्तम म्हणतात ते म्हणजे काय श्रीकृष्णांना पुरुषोत्तम असं ते म्हणतात म्हणजे काय सगळ्या पुरुषांमध्ये उत्तम सर्वश्रेष्ठ असे श्रीकृष्ण आहेत हे त्यांनी जाणले आणि मग गुरु म्हणून ते त्यांना शरण झालेत गेलेत आणि ते काय सांगतात की तुम्हीच मला आता सांगा म्हणजे ते भगवान स्वरूप जे आहे श्रीकृष्णांचं रूप हे त्यांनी जाणून घेतलंय त्यांना गुरु म्हणून ते पूर्ण शरण गेलेत आणि आता तुम्ही मला हे सगळं सगळं सांगा असं म्हणतात. आता अर्जुनाच्या मनामध्ये ह्या शंका निर्माण होत आहेत तर मग ह्या जेव्हा शंका निर्माण होत आहेत तर त्यावेळेला अर्जुनांना हा सुद्धा भाग लक्षात येतोय बरं का आणि म्हणून ते काय म्हणतात हे मधुसूदना. मग हे मधुसूदन म्हणजे काय तर मधु नावाचा एक राक्षस होता तर त्याला मधु कैटभ असं त्याचं नाव होतं तर त्याला श्रीकृष्णांनी मारलं होतं त्याचा नाश केला होता म्हणून असे जे आसुर आहेत ह्यांचा नाश करतात तर असे जे कोण असे जे आहेत तर ते म्हणजे मधुसूदन म्हणजे अशा वेगवेगळ्या राक्षसांना मारलेलं पण आपण श्रीकृष्णांचं चरित्र लीला कथामध्ये अभ्यासलंय वेगवेगळ्या राक्षसांचा त्यांनी वध केलाय ह्यामध्ये म्हणजे ह्यामध्ये सर्वश्रेष्ठ असे म्हणजे अशा असुरांना मारून टाकणारे सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणजे कोण आहे श्रीकृष्ण म्हणून मग त्यांना ते काय म्हणतात हे मधुसूदन तुम्ही मला सांगा की यज्ञाचा अधिपती अधिपती म्हणजे प्रमुख कोण आहे म्हणजे श्रीकृष्ण म्हणतात ना की मी परमभोक्ता आहे किंवा यज्ञ तुम्ही माझ्यासाठी करा. मग प्रत्यक्ष तर वेगवेगळ्या देवदेवतांच्या प्राप्तीसाठी सुद्धा यज्ञ केले जातात असं सगळं आहे म्हणजे सकाम कर्म करताना मग हे सगळं त्याला माहिती आहे. मग त्यामुळं त्याला ह्या मनात शंका निर्माण झाल्यात म्हणजे शंकारूपी सगळे आसुरच निर्माण झालेत हो की नाही अर्जुनाच्या मनामध्ये म्हणून अर्जुन काय म्हणतात शरण जाऊन की तुम्ही मला सांगा की मग अशा असे जे लोक असतात की त्यांच्या देहामध्ये की जे सकाम कर्म करतात आणि मग ते सकाम कर्म म्हणजे पण तुम्ही मला सांगा असं म्हणतात ते आणि कारण त्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे नेमकं कसं कर्म असं आणि मग ह्या देहामध्ये तुम्ही कसे असता कसे स्थित असतात कसे निवास करता आणि मग भक्तीमध्ये युक्त म्हणजे जे तुमची भक्ती करतात आणि जे तुम्हाला जाणून घेतात तुमचं स्वरूप मग त्यांना मृत्यूसमयी ते म्हणजे असे जे असतील त्यांना ते तुम्हाला कसे जाणू शकतात म्हणजे कसे प्राप्त करतील म्हणजे सगळ्या शंका एक उत्तम विद्यार्थ्याला कसं अजून जिज्ञासेने निर्माण होतात आणि त्याला थोडस तर ज्ञान गुरूंच्या मुळे प्राप्त झालेलं असतं हो की नाही मग तसं श्रीकृष्णाच्या मुळे त्यांना थोडंफार असं ज्ञान जे मिळालंय त्याच्यामध्ये ह्या त्यांना शंका निर्माण झाल्यात अशा त्यांच्या मनामध्ये त्यामुळं ते असा प्रश्न विचारतात बरं का. तर मग आता त्याची उत्तरं किती सुंदर देतात श्रीकृष्ण पहा म्हणजे आपल्या सामान्यांचं असंच होतं की आपण तर म्हणजे हे सगळं आपण तर ज्ञान म्हणजे हे सगळं आपल्याला श्रीकृष्णांच्या मुळे आज मिळत आहे किंवा अर्जुनांना हे सगळं ज्ञान होतं ते ज्ञानी उत्तम असे शिष्य होते तरी देखील त्यांची ही अवस्था झाली म्हणजे पहा म्हणजे भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांमध्ये आपण असे बांधलेले असतो आणि म्हणून आपली अशी अवस्था होत असते. मग तशीच अर्जुनांची झाली म्हणजे अर्जुन हे सर्वश्रेष्ठ भक्त शिष्य होते तरी देखील त्यांची अशी अवस्था होती की त्यांना अशा मनात शंका निर्माण झाल्या हो की नाही शंकारूपी असून मग आता त्यांना कसं नष्ट केलंय श्रीकृष्णांनी भगवान म्हणून हे आता आपण खूप छान पद्धतीने अभ्यासणार आहोत आणि ह्या विचारातूनच त्यांच्या संवादातूनच आपण खूप सुंदर असणार आहोत की आपण कशी भक्ती करायची कसं भगवंतांना प्राप्त करायचं आणि हे सगळं सार म्हणजे हा अड्ड आहे. तर ही साधारण अभ्यासाची मूळ संकल्पना आहे. तर आता आपण पुढे जाऊ. हा आता तीच आहे. तर ह्याच्यातून आपण असं समजून घेऊया की आता अर्जुनाचा पहिला प्रश्न म्हणजे काय तर ब्रह्म म्हणजे काय आहे तर आपला जो आत्मा आहे तर त्याला ब्रह्म असं म्हटले वेदांमध्ये किंवा भागवतामध्ये उल्लेख असा केला गेला आणि मग जीवात्मा म्हणजे तर जीवात्मा आहे तर जीव किंवा जीवात्मा तर त्याला देखील वेदांमध्ये काही ठिकाणी ब्रह्म म्हटलंय कारण त्याच्यामध्ये जो आत्मा आहे तर तो कसा आहे तर श्रीकृष्णांचा विस्तार स्वरूप आहे किंवा विस्ताराचं एकक आहे म्हणून आपल्या आत्म्याला काय म्हटले ब्रह्म म्हटले. मग आता
जीवाधिक आत्मा म्हणजे आपलं शरीर सुद्धा श्रीकृष्णांच्या भाव विस्तार शक्तीच प्रतीक आहे ना, पंचमहातत्वांचं बनलंय म्हणजे, म्हणून ह्या सगळ्याला ब्रह्म असं म्हणतात. पण मूळ ब्रह्म म्हणजे काय, शब्दाचा अर्थ आत्मा आपल्यामधला जो आहे तो, असं आपण समजून घेऊ. त्यानंतर आता जीवाची प्रकृती, आता आपलं जे भौतिक शरीर आहे आणि त्यामध्ये जो आत्मा आहे, तर ह्याचा जो नित्य स्वभाव आहे ना, म्हणजे आपला आत्मा काय करतो की प्रत्येक वेळी मृत्यूच्या वेळी आपलं एक शरीर बदलतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, हो की नाही. आणि या सगळ्या ज्या शरीराच्या अवस्था आहेत त्या आपल्या म्हणजे शरीराला आहेत वेगवेगळ्या अवस्था ज्या आहेत, पण आत्म्याला कुठली अवस्था नाहीये, तो नित्य चिरंतन आहे. मग त्याचा जो नित्य स्वभाव आहे ना, तर त्याला अध्यात्म असं म्हटले. आणि त्याचा जो नित्य स्वभाव आहे तो म्हणजे काय करतो, एक शरीर बदलून दुसऱ्या शरीरात जातो, म्हणजे एक प्रकारे तो चेतना शक्तीद्वारे शरीराचं आपल्या नियंत्रण पण करत असतो, हो की नाही. म्हणजे जीवाची प्रकृती, प्रकृती म्हणजे काय आलं की आपलं भौतिक शरीर आणि प्लस त्याच्यामध्ये स्व म्हणजे आत्मा आपला, आणि मग तो काय करत असतो, आपल्या शरीराचं नियंत्रण करत असतो चेतना शक्तीद्वारे. मग ह्या सगळ्या अभ्यासाला अध्यात्म असं म्हणतात, बरं का, कशा पद्धतीनं हे कार्य चालतं. मग आता शरीरासाठी आपला आपला जो हा आत्मा असतो, मग श्रीकृष्णांची जी भौतिक शक्ती आहे, तर तिचं विस्तार स्वरूप म्हणजे काय, ही भौतिक प्रकृती आहे बरं का आपली, जी आपण ज्यामध्ये का जीवात्मा म्हणून येतो. आणि मग श्रीकृष्णांची आध्यात्मिक शक्ती पण आहे, हो की नाही. मग ती म्हणजे आपला आत्मा आहे. मग आपलं आपण जर भौतिक शक्ती कडे आकर्षण गेलो जीवात्मा म्हणून, तर काय होतं, तर आपण ह्या भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या आधिपत्याखाली किंवा प्रभावाखाली येतो. आणि मग त्यामुळं आपलं काय होतं, तर आपण मग त्यामुळं शरीरासाठी आपले कर्म करायला लागतो, म्हणजे काय, आपल्या इंद्रिय तृप्तींसाठी, हो की नाही, आणि आपली वेगवेगळी सुख उपभोगण्यासाठी कर्म करायला लागतो. मग हे जे कर्म असतं वेगवेगळे आपल्याला फळ मिळण्यासाठी, सुख उपभोगण्यासाठी, इंद्रिय तृप्तीसाठी, ही जी कर्म करत असतो आपण, तर ह्याला म्हणायचं कर्म. म्हणजे आणि हे कर्म करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, मग पृथ्वीवर सतत आपल्याला पृथ्वी लोकावर जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून सतत यावं लागतं. आणि मग आपल्याला वेगवेगळ्या 84 लक्ष योनीतून येऊन आपल्याला वेगवेगळी शरीर मिळतात. आणि मग ती पशुचं असेल, मनुष्याचं असेल, देवतेचं असेल, तर त्यानुसार आपल्याला ते शरीर धारण करून त्यानुसार ते कर्म करायला लागतं. म्हणजे ते सुखोपभोग आपण घेतो आणि म्हणून ते शरीरासाठी कार्य होतं आपल्या. आणि मग ते भौतिक आहे शरीर, मग तिथे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात आपण त्या प्रभावाखाली प्रकृतीच्या तीन गुणांखाली असल्यामुळे येत जात राहतो, असं चक्र सुरूच राहतं. आणि मग हे चक्रामध्ये आपण जे करत असतो कार्य, त्याला म्हणायचं कर्म किंवा फलदायी क्रियाकलाप म्हटलं, म्हणजे फळाच्या इच्छेने करतो ना, म्हणून त्याला काय म्हटले, सकाम कर्म असं म्हटलंय. म्हणजे काहीतरी आपल्याला उपभोगायला भौतिक प्रकृतीमध्ये मिळावं म्हणून आपण करतो, कारण तीन प्रकृतीच्या गुणांच्या आपण प्रभावाखाली असतो, त्यामुळे आपण तसाच विचार करतो. म्हणजे तर त्यावर तेव्हा अधिभूत म्हणजे काय, तर ही जी भौतिक प्रकृती ही कशी सतत बदलते आहे. म्हणजे काय, ही भौतिक प्रकृतीला अवस्था आहेत ना वेगवेगळ्या, म्हणजे निर्माण होते, मग त्यानंतर प्रकृती म्हणजे आपलं शरीर, तर आपलं आपण जन्म होतो आपला, म्हणजे उत्पत्ती, त्यानंतर आपण आपला पुन्हा काय होतं, लय होतं, म्हणजे आपलं नाश पावतं शरीर, हो की नाही. किंवा स्थिती म्हणजे एक ठराविक स्थितीमध्ये आपण असतो आणि क्षमता म्हणजे, किंवा आपला विकास होतो, आपली वाढ होते, आपला जीव म्हणून पण ह्या आपल्याला सगळ्या अवस्था आहेत, या सगळ्या अवस्थांमधून आपण जातो, पण शेवटी नाश होतो आपलं शरीर नावतं. तसंच भौतिक कृतीतल्या सगळ्या घटकांचं असतं. मग ह्याला म्हणायचं आधी भौतिक, त्यानंतर म्हणजे आधी दैविक जे आहे ते म्हणजे काय, तर हे सगळे जे देव देवता ग्रह तारे हे श्रीकृष्णांची कसे विस्तार रूपी शक्ती आहेत, हो की नाही, विस्तार रूपाचं प्रकटीकरण आहे. आपण जसे आहोत जीवात्मे, तसेच त्यांना पण श्रीकृष्णांनीच निर्माण केलंय. मग हे जे आहेत त्यांना म्हणायचं आधी दैविक. मग त्यांचं म्हणजे त्या असं जे रूप आहे श्रीकृष्णांचं, की हे सगळे ग्रह गोल तारे देव देवता हे सगळं मिळून हे ह्यामध्ये त्यांचा जो विस्तार आहे त्यांच्या स्वरूपातला, तर त्या तर ते म्हणजे काय आहे, श्रीकृष्णांचं सर्व देवांचा समावेश असलेलं विश्वरूप किंवा विराट रूप असं म्हणतात त्याला. आणि आधी यज्ञ म्हणजे काय, तर प्रत्यक्ष श्रीकृष्ण म्हणजे जे मूळ दिव्य रूपात आहेत, आणि जे आधी पुरुष म्हटले त्यांना किंवा परम पुरुष म्हटले जे परमेश्वर आहे, मग ते परमात्मा रूपात म्हणजे आपल्या हृदयामध्ये स्थित आहे, तसं आपण वाचले, तर ते कसे आहेत,
तर आपले हृदयामध्ये परमात्मा स्वरूपात स्थित आहेत. आणि मग ते त्यांनाच आधी यज्ञ असं म्हणतात. आधी यज्ञ म्हणजे काय, की सगळ्या यज्ञांचा भोगता, किंवा आपण जो यज्ञ करतो म्हणजे काय करतो, तर आपल्या आपण अभ्यासलं की यज्ञ त्रेता युगात केला जायचा, हो की नाही, भगवंतांशी जोडलं जाण्यासाठी. मग त्यावेळेला काय केलं जायचं, की भगवत प्राप्तीसाठी म्हणजे यज्ञ केला जायचा, म्हणजे देवाची कृपा होण्यासाठी, किंवा श्रीकृष्णांची कृपा म्हणजे काय, की श्रीकृष्णांच्या आनंदासाठी सगळी कर्म आपण त्यागतो आणि त्यांना त्यांच्या आनंदासाठी प्रत्येक गोष्ट करतो. म्हणजे सगळी कर्म त्यागतो म्हणजेच काय, की आपल्या ज्या इच्छा असतील तर त्या सगळ्या आपण बाजूला ठेवतो आणि श्रीकृष्णांच्या आनंदासाठी प्रत्येक गोष्ट करतो. मग त्या काळी यज्ञ केला जायचा, म्हणून त्यागाचा भोगता म्हणजे काय, की यज्ञामुळे आपण श्रीकृष्णांना आनंद देण्यासाठी तो करतो आहोत. तर त्यासाठी, किंवा आपण जप जो करतो त्याला आता कलियुगात जप यज्ञ म्हटलंय, तर हा कोणासाठी करतो, आपण श्रीकृष्णांच्या आनंदासाठी करतो. म्हणून मग त्याला त्यागाचा भोगता म्हणजे कोण आहेत, तर श्रीकृष्ण आहेत. आणि ते कसे आहेत, तर परमात्मा स्वरूप, म्हणजे आपल्या ब्रह्मांडासाठी त्यांचं चतुर्भुज नारायणाचं रूप आहे, की त्याला परमात्मा म्हणतात, परमात्मा स्वरूप आहे ते त्यांचं. मग हा परमात्मा कुठे असतो, तर आपल्या हृदयामध्ये स्थित असतो. आता पुढे अजून येणारच आहे ते 10व्या अध्यायात. आणि मग मृत्यूच्या वेळेला आपण कृष्णाची आठवण कशी करायची, तर मग आयुष्यभर स्मरणाचा आपण त्यांचा सराव केला पाहिजे. मग आता हे सगळं आपण पुढे अजून उलगडून असं अभ्यासणार आहोत. आता आपण पुढची स्लाइड बघू. हा, मग आता ह्या श्लोका, हा जो श्लोक आहे 3, हा समजून घेण्यासाठी आपल्याला हे सगळं अभ्यासायला लागलं बरं का. मग याचा अर्थ काय आहे, की भगवान म्हणाले अविनाशी दिव्य जीवाला ब्रह्म म्हणतात. अविनाशी दिव्य जीवा, जीव म्हणजेच काय, की आपण जीव किंवा जीवात्मा आपल्याला म्हणतात, मग तो म्हणजेच ब्रह्म आहे. आणि त्याचा आत्मा कसा आहे, तर अविनाशी आहे, दिव्य दिव्य आहे, म्हणून त्या सगळ्यांना मिळून ब्रह्म म्हणतात. आणि त्याच्या नित्य स्वभावाला, इथे हे प्रिंटिंग मिस्टेक आहे बरं का, म्हणजे टायपिंग मिस्टेक, इथे अध्यात्म असं म्हणतात. म्हणजे त्याचा जो नित्य स्वभाव आहे आत्म्याचा, तर त्या जीवामधील जो आत्मा आहे अविनाशी दिव्य, त्याचा जो नित्य स्वभाव आहे, म्हणजे काय, इथं चित्रात दाखवले पहा, की मृत्यूच्या वेळी तो एक शरीर बदलून दुसऱ्या शरीरात जातो, आत्मा हा त्याचा नित्य स्वभाव आहे, आणि तो चिरंतन अविनाशी आहे, दिव्य असा आहे, कारण दिव्य का, तर श्रीकृष्णांचा तो अंश आहे, हो की नाही. म्हणून मग त्यामुळे त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असं म्हणतात. मग जीवाचा जो प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म म्हणतात. मग प्राकृत म्हणजे काय, ही भौतिक प्रकृती, तर तिथं जे देहाचं निर्माण होतं, उत्पत्ती म्हणजे निर्माण, मग हे होण्यासाठी जे कार्य करायला लागतं, किंवा ते कार्य होतं जीवाकडून, तर त्याला कर्म किंवा सकाम कर्म म्हणजे काय, की जीव, ह्याचाच अर्थ काय, हे जरासं अवघड वाक्य, की आपण जीव म्हणून ह्या पृथ्वीवरती जीवन जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये येत राहतो. प्रत्येक वेळी जन्म घेतो, मग आपले देहाच्या विविध अवस्थातून आपण जातो ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे, आणि आपला मृत्यू होतो, मग पुन्हा आपला आत्मा दुसरं नवीन शरीर घेतो, आपण पुन्हा जन्म घेऊन येतो. मग ह्या सगळ्या निर्माण होण्याच्या म्हणजे ह्या सगळ्या उत्पत्ती कारणीभूत असणाऱ्या हे सगळ्या कार्यांना काय म्हटले, सकाम कर्म. आता हे कसं सकाम कर्म, तर हे पटकन आपण अभ्यासूया बरं का. तर जेव्हा आपण या भौतिक प्रकृतीकडे आकर्षले जातो, आपल्याला तटस्था शक्ती म्हणतात श्रीकृष्णांची, म्हणजे काय, की आपण काही वेळा भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली असतो, आणि जर आपण आध्यात्मिक शक्तीच्या श्रीकृष्णांच्या प्रभावाखाली आलो, तर काय होतं, की आपण शुद्ध भक्तीमध्ये जातो आणि आपल्याला भगवद्धामाची प्राप्ती होते. पण आपण आपल्यावर मायादेवी ही कार्यरत असते जेव्हा आपण ह्या पृथ्वी लोकामध्ये येतो जन्म घेऊन. मग काय होतं, की आपण ह्या भौतिक क्रियाकलापामध्ये रमतो, आणि त्यामुळे काय होतो, आपण हे यज्ञ करतो वेगवेगळ्या, किंवा देवतांची वेगवेगळ्या उपासना करतो, की जे श्रीकृष्णांचे अंश आहेत, मग त्यांच्यामुळे जी फळं मिळतात ती कशी क्षणभंगूर असतात. आणि आपण अभ्यासलं की त्या त्या लोकांमध्ये आपल्याला स्थान मिळतं, त्या त्या लोक देवतांच्या, मग स्वर्ग लोक किंवा ब्रह्मलोक किंवा इंद्रलोक, हे काय आहेत, सगळे लोक हे सगळे भौतिक लोक आहेत. आणि तिथं आपलं जेव्हा पुण्य भोगून पूर्ण होतं, तेव्हा काय होतं, पुण्य क्षीण झालं की आपल्याला पुन्हा पृथ्वीवर यायला लागतं. मग हे जे पुन्हा पृथ्वीवर यायला लागतं ना, तर ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत ना, ह्यालाच म्हटलंय की ह्या कारणीभूत त्या देहाच्या साठी असणारी ही कार्य. आता ही कशी, तर
मग काय होतं, जेव्हा आपल्याला पुन्हा पृथ्वीवर येण्याची वेळ येते, आपलं पुण्य उगून संपतं, त्यावेळेला आपण मेघरूपी म्हणजे पावसाच्या रूपातून हा आपण पुन्हा पृथ्वीवर येतो. मग पुन्हा पृथ्वीवर आल्यावर काय होतं, तर आपण मेघरूपी आल्यानंतर आपण धान्याचं रूप धारण करून जन्माला येतो, बरं का? म्हणजे आपण वेगवेगळ्या योनीतून जातो तसं. मग धान्याचं रूप झालं की ते मनुष्य ग्रहण करतो, अन्न शिजवून खातो. मग ते खाल्ल्यानंतर आपण आपलं आपण वीर्याचं रूप धारण करतो. आणि जेव्हा असं होतं त्यावेळेला काय होतं की एखाद्या स्त्रीला गर्भधारणा जेव्हा होते त्यावेळेला मग आपला तिच्या गर्भातून जन्म होतो. म्हणजे ही एक काय म्हणतात जनरल प्रोसेस सांगितली आहे. आणि अशा पद्धतीने आपण जन्म घेतो. तर मग ह्या सगळ्या कार्याला काय म्हटलंय, कर्म किंवा सकाम कर्म. म्हणजेच काय, फलदायी क्रियाकलाप. म्हणजे आपण कुठल्या तरी इच्छेने करत राहतो कर्म, आणि म्हणून जन्म मृत्यूच्या ह्या फेरामध्ये अशा पद्धतीने येत जात जातो, पुन्हा पुन्हा या चक्रात येत राहतो. मग ह्याला म्हणायचं कर्म किंवा सकाम कर्म. आता आपण पुढे जाऊ. हा म्हणजे काय की हे देहभूतांवर निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात. चंद्र सूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदैव असं म्हणतात. आणि प्रत्येक देहधारी जीवामध्ये परमात्मा रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करतो, आणि मला अधियज्ञांचा अधिष्ठाता असं म्हटलंय. म्हणजे काय की आता तेच श्रीकृष्णांनी पुन्हा आपल्याला सांगितलंय की ह्या मग ही जी देहभूत म्हणजे आपण म्हणजे जीवात्मा. आपण देहभूत म्हणजे काय, तर आपण तर आपण जी नित्य परिवर्तनशील आहोत, या भौतिक प्रकृती पण परिवर्तनशील आहे, इथले घटक आणि आपण त्याचा भाग म्हणून, तर ह्यांना काय म्हणायचं, अधिभूत असं म्हणतात. आणि चंद्र सूर्य हे देवदेवता ही काय श्रीकृष्णांची विस्तारित रूप आहेत. तर ह्यांना काय म्हणायचं, हे परमेश्वराचं कसं विराट किंवा विश्वरूप असं आहे, तर त्याला अधिदैव असं म्हणतात. आणि मग देहामध्ये परमात्मा स्वरूपात हृदयामध्ये स्थित श्रीकृष्ण, तर त्यांचं जे रूप आहे त्याला काय म्हटलंय, परमात्मा. आणि मग हे जे परमात्मा स्वरूप आहे तर त्यांनाच यज्ञांचा अधिष्ठाता, म्हणजे सगळे यज्ञ आपण श्रीकृष्णांना तृप्त करण्यासाठी, त्यांना संतुष्ट करण्यासाठी करतो. म्हणून ते यज्ञांचा अधिष्ठाता म्हणजे अधियज्ञ किंवा भोक्ता, परमभोक्ता, जे आपण म्हटलंय आधी अभ्यासले, परम परमेश्वर, परमभोक्ता. मग त्याचाच अर्थ हा आधियज्ञ हा याचा अर्थ पण असाच होतो की यज्ञ सगळे आपण श्रीकृष्णांना अर्पण करतो, म्हणून यज्ञांचा अधिष्ठाता असं म्हटलंय. हे सगळे श्रीकृष्णांसाठी असतात असं थोडक्यात त्यांना म्हणायचंय. म्हणजेच काय की आपण इथे दाखवलंय आपला प्रवास कसा, एका सुरवंटापासून एका फुलपाखरापर्यंत आहे. म्हणजे काय की हळूहळू आपण सकाम कर्म अशी करत जातो, मग आपलं आपण पुढे पुढे प्रगती करत जातो. मग एखादा अनेक असे जन्म झाल्यानंतर, एखादा मनुष्य जन्म असे अनेक जन्म वेगवेगळ्या शरीरातून घेतल्यानंतर येतो की जेव्हा आपल्याला श्रीकृष्णांचं स्वरूप आणि त्याबद्दल माहिती होतं, आणि मग आपल्याला समजतं की आपण श्रीकृष्णांचे अंश आहोत, जीवात्मक अंश आहोत, आणि ते नित्य स्वामी आहेत, आणि आपण त्यांचे नित्य दास आहोत. मग आपण भक्तीमध्ये दृढ होतो, हळूहळू शुद्ध भक्त बनतो. मग ही जी प्रोसेस आहे किंवा ही जी प्रक्रिया आहे ना, तर हे म्हणजे सुरवंटाचं एका फुलपाखरात रूपांतर होण्याची प्रक्रिया असं या चित्रातून सांगितलंय. म्हणजे इतका गूढ आणि गहन अर्थ श्रीकृष्ण आपल्याला ह्या श्लोकाच्या अर्थातून सांगतात. मग आपली आपण म्हणजे आपल्याला आज हे कळतंय श्रीकृष्णांच्या विषयी किंवा हे सगळं समजतंय. म्हणजे काय की आपण स्वरूपाविषयी किंवा श्रीकृष्णांच्या विषयी जाणून घेतो आहोत, म्हणजे केवढं मोठे भाग्य आहे पहा. म्हणजे आपल्याला सुद्धा संधी आहे हो की नाही, की श्रीकृष्णांचं नित्य स्मरण करायचं आणि हळूहळू शुद्ध भक्तीमध्ये जाऊन म्हणजे श्रीकृष्णांची प्राप्ती करायची किंवा भगवद्धामाची प्राप्ती करायची. मग हे आपण ह्याच्यातून शिकून घ्यायचो. आता आपण पुढे जाऊ. हा आता हा पुढचा श्लोक आहे. हा तर आता आपण हा वाचूया. हा अनंत काले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति स मद्भावम याति नास्त्र संशया. आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही. म्हणजे काय की
इथे श्रीकृष्ण सांगतात की आता मग अशा पद्धतीने जेव्हा आपण या भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली जरी असलो तरी आपण जेव्हा सकाम कर्म करत हळूहळू जेव्हा श्रीकृष्णांच्या स्वरूपाविषयी माहिती घेतो किंवा जाणून घेतो, आपलं त्यांच्याशी जे नातं आहे ते आपण समजून घेतो आणि आपण भक्ती भक्ती मार्गात हळूहळू भक्ती सेवेद्वारे श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेमय सेवा करायला लागतो, मग अशा वेळेस जेव्हा आपण श्रीकृष्णांचं स्मरण करत देहाचा त्याग करतो म्हणजे आपल्याला मृत्यू येतो तेव्हा काय होतं, नक्कीच आपल्याला श्रीकृष्णांच्या प्रकृतीची म्हणजे काय श्रीकृष्ण कसेच आध्यात्मिक आहेत म्हणजे श्रीकृष्णांच्या लोकांची किंवा श्रीकृष्णांची प्राप्ती होते म्हणजे काय गोलोक वृंदावन किंवा भगवत धाम आपण पोहोचतो यात मुळीच शंका नाही असं म्हटलंय. म्हणजे ते चित्रात दाखवले पहा की भीष्म पितामह आहेत तर त्यांनी त्यांच्या मृत्यू समयी काय केलं, श्रीकृष्णांचं स्मरण केलं, प्रत्यक्ष श्रीकृष्णच त्यांच्या समोर उभे होते, मग त्यांनी त्यांची सहस्त्र नामावली रचली की जिला विष्णू सहस्त्र नाम म्हणतात. महाभारताच्या शांती पर्वामध्ये त्यांचं ते रचलेलं त्याचं वर्णन आहे सगळं, सहस्त्र नाम कशी त्यांनी घेतली आणि ते कसे मृत्यूशय्येवर पडलेले होते असं सगळं वर्णन आहे. आणि मग त्यांनी त्यांच्या लीला कथा यांचं स्मरण करत प्रत्यक्ष श्रीकृष्णांना समोर पाहत त्यांनी आपले प्राण सोडले म्हणजे केवढं म्हणजे मोठं भाग्य पहा. आणि मग त्यांना भगवत धामाची प्राप्ती झाली म्हणजे असे श्रेष्ठ असे भीष्म पितामह होते की जे त्यांचे खूप मोठे भक्त होऊन गेले आणि असं भागवतात खूप सुंदर वर्णन आहे. मग आता आपण काय करू शकतो तर आपल्याला मृत्यू समयी असं भगवत भगवत नामाचं स्मरण झालं पाहिजे. मग ह्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आत्तापासून सराव करायला लागेल ना. आपण कसं परीक्षेचा पहिल्यापासून अभ्यास करतो की नाही, पेपर दिवशी जर अचानक पुस्तक उघडलं तर आपल्याला काही येईल का, उत्तरं लिहिता येतील का, तर बिलकुल नाही हो की नाही. तर आपण व्यवस्थित असा रोज थोडा थोडा अभ्यास केला पाहिजे, सराव केला पाहिजे, तेव्हा आपल्याला परीक्षेत सगळं प्रश्नांची उत्तरं द्या. मग अगदी तसंच आहे की आपण रोज कृष्ण नाम किंवा हरिनाम घेतलं पाहिजे, कृष्णांचं स्मरण केलं पाहिजे, मग तेव्हा आपल्याला अंतःसमयी काय होईल तर श्रीकृष्णांचं स्मरण होईल. आणि समजा असं म्हणजे असं जे स्मरण आहे ते होण्या झालं पाहिजे, मग ह्यासाठी काय करायला पाहिजे तर अंतकाळी स्मरण होण्यासाठी आपण सराव केला पाहिजे की जे आपण चार्ट मध्ये पाहिला होता म्हणजे काय सतत श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा असा आपण जप केला पाहिजे. मग असं जेव्हा आपण करू तेव्हा मुळीच शंका नाही की आपल्याला श्रीकृष्णांचं स्मरण सतत राहणारच आणि त्यामुळे आपल्याला भगवत धामाची किंवा श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. मग आता आपण पुढे जाऊया. हा मग आता हे श्रीकृष्णांचं आपण स्मरण होण्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे हे आता आपण अभ्यासूया. मग श्रीकृष्णांचं स्मरण आपण कोणत्या प्रकारे करू शकतो तर आपण नवविधा भक्ती अभ्यासली हो की नाही, मग त्यामध्ये आपण श्रवण कीर्तन त्यानंतर स्मरण त्यानंतर अर्चनम वंदनम पादसेवनम त्यानंतर साख्य भावानी दास्य भावानी आपण भक्ती करू शकतो. त्यानंतर आपण काय करू शकतो की श्रीकृष्णांना आत्मनिवेदन करू शकतो म्हणजे हे नवविधा भक्तीचे आपण प्रकार अभ्यासले म्हणजे काय की हे सगळे श्रीकृष्णांचं सतत स्मरण आणि आपल्याला आठवण राहावी यासाठी ते सगळे मार्ग आहेत हो की नाही. नवविधा भक्ती आपण सतत श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करायचा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, श्रीकृष्णांच्या कथा लीला यांचं श्रवण करायचं, त्यांना त्यांचं श्याम सुंदर रूपावर ध्यान करायचं श्रवण आणि श्रीकृष्णांचं नाम जेव्हा आपण नामजप करतो तेव्हा तो कानाने ऐकायचा, स्मरण श्रीकृष्णांच्या श्यामसुंदर रूपाचं करायचं आणि जिभेवर काय येतं आपलं नाम येतं. अशा पद्धतीने जेव्हा आपण प्रयत्न करू असा सराव करू किंवा आपण आणि काय करू शकतो तर श्रीकृष्णांच्या सतत श्रीकृष्णांची आठवण करायची म्हणजे काय आपण अभ्यास करतो आपला दिवसभराचा दिनक्रम असतो मग तेव्हा श्रीकृष्णांना वंदन केलं म्हणजे वंदन भक्ती श्रीकृष्णांना प्रार्थना केल्या त्यानंतर श्रीकृष्णाचं चित्र असेल किंवा घरी अर्च वेगळं असेल मग तिथं पूजेसाठी मदत केली किंवा पूजा केली आपण किंवा आपण अजून काय करू शकतो तर पादसेवन म्हणजे प्रत्यक्ष सेवा अर्च विग्रहांची करायला मंदिरामध्ये जाऊन किंवा घरातल्या अर्च विग्रहांच्या सेवेमध्ये मदत करू शकतो हो की नाही. आणि मग आपण श्रीकृष्णांना आपलं मित्र मानून सगळं श्रीकृष्णांना आपण सांगू शकतो आणि श्रीकृष्णांना पूर्ण शरण जाऊन श्रीकृष्णांची भक्ती करू शकतो जसे सुदामाने केले. त्यानंतर श्रीकृष्णांचं दास समजून आपण त्यांची
सगळी सेवा करायचा प्रयत्न करू शकतो. प्रत्येक वेळी त्यांची आठवण करायची, अभ्यास करताना आणि प्रत्येक कर्म श्रीकृष्णांच्या आनंदासाठी अर्पण करायचो, किंवा आपण प्रत्येक कृती प्रत्येक कर्म करताना आणि त्याचं फळ श्रीकृष्णांवरती सोपवून द्यायचं, आपण त्याच्यामधली आसक्ती काढून टाकायची. असं जेव्हा प्रत्येक वेळी आपण कृष्ण कर्म किंवा आध्यात्मिक कर्म करू किंवा त्यांना संपूर्ण आत्मनिवेदन करायचं शरण जाऊन असं जेव्हा करू, तेव्हा काय होईल, आपल्याला मृत्यू समयी आठवण येईल किंवा आपल्याला मग त्यांचं स्मरण राहील. तर ह्यासाठी ही नवविधा भक्ती आहे, ह्याचं महत्व इथे आपण अभ्यासलं. मग आता आपण पुढे जाऊ, तरी पुढची स्लाइड घेऊया. ह्या चित्रामध्ये तेच दाखवलंय आता, की इथे काय सांगितलंय, हा श्लोक आहे. तर इथे महत्व काय आहे या श्लोकाचं, तर इथे श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा आपण मृत्यू म्हणजे मृत्यू समय आपला येतो, मग त्यावेळेला आपण ज्या भावाचं स्मरण करतो तर त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. म्हणजे या श्लोकात काय सांगितलंय, वापी स्मरण भावम त्यजंते कलेवरम तंतम मेवेति कौंतेय सदा तद्भाव भाविता. म्हणजे काय, की हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. आता याचा अर्थ काय, तर इथे एक गोष्ट आहे भरत महाराजांची की आपण अभ्यासणार आहोत, तर ज्या आपण भावाचं स्मरण करतो म्हणजे ज्या विचारात असतो तेच आपल्याला शरीर मिळतं. म्हणजे काय, की आपण ह्या जन्मामध्ये थोडक्यात पुढच्या जन्माची तयारी करत असल्यासारखं असतं. तर कसं, तर एक भरत महाराज जे होते तर त्यांनी काय केलं की संन्यास घेतला आणि आपलं राज्य त्यागलं आणि त्यांनी काय ठरवलं की जंगलात जाऊन मी तप करेल. मग तिथे जाऊन ते तप करायला लागले बरं का, आणि मग त्या तपाचा भाग म्हणजे त्यांनी यज्ञ करायला सुरुवात केली. त्या काळात यज्ञ केला जायचा भगवंताच्या प्राप्तीसाठी. मग त्या ते यज्ञ करत असताना त्यांनी एक दिवशी काय पाहिलं की एक हरिणी होती, ती पळत चालली होती आणि तिच्या पाठून तिचा पाठलाग वाघ करत होता. मग त्या मग तिने जीव वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली बरं का, मग वाघ निघून गेला. मग त्या हरिणीला बाळ होणार होतं, मग तिला एक असं पाडस ज्याला हरिणीचं बाळ म्हणतात ते झालं. मग ते त्यांनी ती हरणीचा मृत्यू झाला, मग ते त्यांनी नदीत उडी मारली आणि त्याला वाचवलं. तेही बघत होते सगळं दृश्य, मग त्यांनी त्या पाडसाला वाचवलं आणि मग ते घेऊन आले. मग त्यांनी त्याला आपल्या अगदी मुलासारखं सांभाळलं आणि मग त्याच त्याला म्हणजे सतत त्याचा विचार करायचे आणि मग त्याला सतत सोबत घेऊन असायचे. मग त्यांच्या मनात त्याचाच विचार राहिला आणि सतत ते त्याची काळजी करायचे. त्याने कुठे बाहेर गेलं फिरायला असं फिरत राहिलं तर मग ते त्याला कोणी प्राण्यांनी मारलं नसेल ना, त्याच्यावर हल्ला केला, अशी त्याची काळजी करायची. आणि मग त्यामुळे ते इतके भावनेने जोडले गेले त्या पाडसाशी की काय झालं, की त्यांनी जे यज्ञ आपला जप तप हे सगळं उपासना देवाची हे सगळं संन्यास म्हणून जे त्यांचं दुर्लक्ष झालं बरं का, आणि ते त्यातच रमले ह्या हरणाच्या ह्या पाडच्या काळजीमध्ये किंवा त्याच्यामध्ये ते गुंतले. जरी त्यांनी सगळी कर्तव्य केली तरी मग त्यामुळे काय झालं की त्यांचा मृत्यू जेव्हा जवळ आला त्यामुळे सुद्धा त्या ह्याच्या पाडसाचाच विचार होता की कुठं असेल काय करत असेल आणि त्याची कोण घेणं माझ्यानंतर असं त्यांना वाटलं. आणि मग त्यामुळे काय झालं, त्यांना पुढचा जन्म हरणाचा झाला. काय आपण मृत्यूही आपण जे विचार तर तेच आपल्याला जन्म येतो. मग आता आपण मृत्यू समयी कसे असतो आपल्याला माहितीये का, आता म्हणजे कोणी शुद्ध हरपलेली असते, कोणी कोमा मध्ये असतं, कोणी बेशुद्ध असतं, हो की नाही, किंवा कोणाची अशी अवस्था असते की त्यांचा कंठ म्हणजे त्यांच्या घशातील मध्ये जे आवाज निर्माण करणारे असतात, ध्वनी निर्माण करणारे होकल कॉर्ड्स आपण म्हणतो, तर ते सुद्धा ते म्हणजे इतके दाटून आलेले असतात की कंठ दाटून येणं म्हणतात ना, तर ते सुद्धा म्हणजे कार्य करायची क्षमता त्यांची कमी झालेली असू शकते. म्हणजे आपल्या तोंडातून शब्द पण फुटेल की नाही, म्हणजे त्यावेळेला आपण कसे असतो काही माहिती, किंवा आपलं शरीर किती थकून गेलेलं असेल असं. मग आपल्याला ती अवस्था कशी असेल शरीराची माहिती नाही. मग ह्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर आत्तापासून सराव करायला पाहिजे. आणि मग त्यामुळे होईल की आपण जेव्हा अशा मृत्यू समयी असू त्यावेळेला आपल्याला आपण ज्या भावात असतो, म्हणजे जर कृष्णांचं आपल्याला स्मरण असेल त्यांचं, किंवा श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप असेल आपला सुरू आणि त्याचा विचार, तर आपल्याला
भगवद्धामाची प्राप्ती होईल, हो की नाही? म्हणून यासाठी आपण या श्लोकातून हे अभ्यासून हे समजून घ्यायचं की आपण आत्ता जे करतो आहोत ते काय करतो आहोत, पुढच्या जन्माची तयारी म्हणजे काय, की आपण आत्ता जे प्रयत्न करणार त्याच्यावर ठरणार आहे. म्हणजे काय, आपण जर कृष्णांचं स्मरण केलं, आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्मरण आणि श्रीकृष्णांच्या पवित्र नावाचा जप केला तर निश्चित आपल्याला पण भगवद्धामाची प्राप्ती होईल, हो की नाही? नाहीतर काय होईल, मग आपण जे काही विचार करू तेच आपल्याला बनावं लागेल, हो की नाही? मग आपण करायचा ना जप आजपासून सगळ्यांनी. आता आपण पुढे जाऊया. हा म्हणजे बघा किती महत्वाच्या गोष्टी आपल्याला ह्यातून समजल्या. आता आपण हे चित्रात दाखवलंय हे सगळं, मी जी गोष्ट सांगितली त्याच्या स्लाइड्स आहेत, आपण बघूया फक्त आणि पुढे जाऊया. मग जे 8.7 वर येऊया हे झालं की तिथे थांबूया, म्हणजे तो श्लोक घ्यायचा. मग आता इथं काय सांगितलंय, श्रीकृष्णाने की ध्यान केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचं आचरण केलं पाहिजे. तुझी कर्म मला अर्पण केल्यानं आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई स्थिर केल्यानं तुला निस्संदेह माझी प्राप्ती होईल. म्हणजे काय की श्रीकृष्ण काय म्हणतात की ध्यान म्हणजे काय, आता चॅन्ट मेडिटेशन थोडक्यात हे तुम्हाला समजण्यासाठी मी सांगते की ध्यान म्हणजे काय. तर आपण जेव्हा जप करतो श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा, आपल्याला आता कलियुगामध्ये जप करायला सांगितलाय, मग जप करायचा आपण आणि तोच कानांनी आपण ऐकतो, आपल्याला ऐकू येईल अशा आवाजात करायचंय आपण, आपल्याला व्यवस्थित ऐकू आलं पाहिजे. मग जेव्हा आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करून करतो तेव्हा ते ध्यान बनतात. आपण अष्टांग योग अभ्यासलाय, हो की नाही, 6व्या अध्यायात. मग ते तसंच ध्यान केलं पाहिजे, म्हणजे आपण जेव्हा ते प्रयत्न करू तेव्हा आपोआपच आपलं ध्यान व्हायला लागतं ते. आणि मग त्याचबरोबर आपण भगवत भक्तीचे हे प्रयत्न केले पाहिजेत, त्यांच्या पवित्र नावाचा जप करून हळूहळू आपलं ध्यान असं व्हायला लागतं. आणि मग त्याचबरोबर तुला आपलं युद्धरूपी स्वधर्म म्हणजे काय, ते अर्जुनाला सांगतात की तुझं क्षत्रिय म्हणून स्वधर्म किंवा काय आहे, कर्तव्य कर्म काय आहे वर्णाश्रम व्यवस्थेनुसार, तर लढणं युद्धामध्ये, तर ते स्वधर्म म्हणजे काय. आणि मग ही कर्म करत असताना काय करायचं, म्हणजे हे जे तू लढण्याचं कर्म करणार आहेस तर हे कोणाला करायचं अर्पण, तर मला करायचं अर्पण. आणि तुझी मन आणि बुद्धी आहे ते कोणाच्या ठाई स्थिर करायचं, म्हणजे माझ्या ठाई स्थिर करायचं. म्हणजे काय की श्रीकृष्णांच्या आनंदासाठी हे कर्म करायचं. आणि ते का करायचं, तर हे आपल्याला आपलं क्षत्रिय धर्माचं कर्तव्य आहे. आणि हे सगळ्या वर्णव्यवस्था पण आपण अभ्यासल्यात, त्या कोणी निर्माण केल्या, कृष्णाने निर्माण केल्या. मग ह्यानुसार आपण जर कर्तव्य कर्म आपलं केलं म्हणजे युद्ध केलं आणि त्याचं फळ आहे ते श्रीकृष्णांना अर्पण केलं, तर निश्चितच काय होणार आहे की श्रीकृष्णांची प्राप्ती होणार. म्हणजे काय, आपण श्रीकृष्णांच्या आनंदासाठी कर्म करणार, म्हणजे अर्जुन जो लढणार ते श्रीकृष्णांच्या आनंदासाठी लढेल. आणि मग त्यामुळे काय होईल की त्याचं मन आणि बुद्धी श्रीकृष्णांच्या स्थायी स्थिर असेल ना, हो की नाही? आपलं पण नामजप करताना असंच होईल की नाही, की आपलं मन आणि बुद्धी हळूहळू श्रीकृष्णांच्या ठाई स्थिर होईल ना. आपण त्यांच्या आनंदासाठी, त्यांनी सांगितलंय आपल्याला म्हटल्यावर आपण ही सुरुवात जर केली, तर मग अगदी असंच अर्जुनाला जसं त्यांनी सांगितलं की तू माझं स्मरण कर आणि माझ्या आनंदासाठी तुझं मन हे युद्ध कर किंवा तू तुझा स्वधर्म कर. आणि त्यावेळेला त्याचं फळ म्हणजे काय, की जे काय आहेत परिणाम ते मला अर्पण कर. म्हणजे त्यावेळेला आपण जेव्हा अर्पण करतो तेव्हा ते कृष्ण कर्म होतं किंवा आध्यात्मिक कर्म म्हटलंय त्याला. आणि त्यामुळे काय होईल, निश्चितच आपल्याला श्रीकृष्णांची प्राप्ती होईल, म्हणजे आपल्याला श्रीकृष्णांची कृपा होईल किंवा आपल्याला भगवंतांची प्राप्ती होईल. मी जसं इथं दाखवलंय पहा चित्रामध्ये की भक्त प्रल्हाद होते, तर ते कसे होते, तर शुद्ध भक्त होते श्रीकृष्णांचे. मग ते काय करायचे, सतत त्यांचं स्मरण करायचे. तर मग ते पहा, त्यांना जेव्हा वेळ मिळायचा गुरुग्रही तेव्हा ते आपल्या मित्रांना घेऊन ते श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचं संकीर्तन करायचे आणि त्यांचं स्मरण करायचे. अगदी असंच आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपलं कर्तव्य कर्म काय आहे किंवा स्वधर्म काय आहे, आपण विद्यार्थी आहोत म्हणजे अर्थ विद्याभ्यास आपण केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. पण हे करत करत आपण काय केलं पाहिजे, तर आपण श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप, नवविधा भक्तीचे प्रयत्न हे जेव्हा आपण करू तेव्हा निश्चितच आपल्याला श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. किंवा आपण अभ्यास पण करू किंवा प्रत्येक कर्म करू, सगळ्या जे आपल्याला रोजच्या
विद्यार्थी जीवनामध्ये करायला लागतं, म्हणजे परीक्षेचा अभ्यास करायला लागेल, परीक्षेला जावे लागेल, हो की नाही? मग हे सगळं जे काय किंवा आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना तोंड द्यावं लागेल, म्हणजे हे सगळं करताना आपण श्रीकृष्णांचे आपण आहोत हे लक्षात ठेवून श्रीकृष्णांच्या आनंदासाठी केलं प्रत्येक आपली कृती, आणि त्याचं फळ श्रीकृष्णांच्यावर सोपवलं तर निश्चितच ते कृष्ण कर्म होईल ना, की जसं अर्जुनाने केलं. मग हे इथे आपण शिकायचंय, आणि मग काय होईल, आपल्याला सुद्धा श्रीकृष्णाची प्राप्ती होईल, म्हणजे आपल्याला सुद्धा भगवंतांकडे जायला मिळेल, भगवतधाम जायला मिळेल. मग हे आपण प्रयत्न आपण ह्या श्लोकातून समजून घ्यायचे, आणि असे प्रयत्न आपण करायचे. आता आपण पुढे जाऊ. हा मग आता बालपणामध्येच आपली भक्ती सेवा सुरू करा असं सांगतात. म्हणजे काय, श्रील प्रभुपाद जे होऊन गेले त्यांचं हे चित्र आहे, तर त्यांनी अगदी लहानपणापासूनच भगवत भक्ती सुरू केली. पहा, जगन्नाथाची यात्रा त्यांनी केली होती आपल्या सगळ्या बालमित्रांना घेऊन. मग आपल्याला सुद्धा आपण अगदी योग्य वयात भगवत भक्ती म्हणजे बालपणीच सुरू करायला पाहिजे. अशी कोणी केली होती? भक्त प्रल्हादांनी. आणि कोणी केली होती? ध्रुव महाराजांनी. एवढी खडतर तप केलं होतं ध्रुव महाराजांनी. मग आपल्याला तर भक्ती, आपल्याला तर सोपं सांगितलंय भक्ती मार्गात, म्हणजे सोपं भक्ती सेवा करायला सांगितले, म्हणजे काय श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचं जप. मग आपण निश्चितच करायला हवं ना, आणि करूया ना सगळे. आज सगळे शांत आहेत, कोण बोलत नाही आहेत. आता आपण पुढे जाऊया. हा आता इथे काय सांगितलंय, ह्या 8व्या श्लोकाचा अर्थ आपण अभ्यासूया. की हे पार्था, आपले मन विचलित होऊ न देता त्याला माझा निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे परमपुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. मग श्रीकृष्ण काय म्हणतात की हे पार्थ, म्हणजे कुंतीचे पुत्र म्हणून त्यांना पार्थ म्हटलंय. तिथं पृथा नाव होतं. मग आपले मन विचलित होऊ न देता म्हणजे काय, कृष्णावर स्थिर करून, म्हणजे आपण जेव्हा श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करतो कलियुगमध्ये, तेव्हा आपण श्रीकृष्णांचा नाव ऐकतो, म्हणजे विचलित होऊ न देता हळूहळू आपण त्यांचं स्मरण करायला लागतो. म्हणजे माझ्या स्मरणामध्ये युक्त करून जो परमपुरुषाचे ध्यान करतो म्हणजे श्रीकृष्णांचं, तर तो निश्चित माझी प्राप्ती करतो. म्हणजे काय, की जो माझं स्मरण करतो असं विचलित न होता, आणि असे प्रयत्न करतो भक्ती सेवेचे. नवविधा भक्तीद्वारे आपण काय करतो, त्यांचं एक प्रकारे स्मरणच करतोय ना श्रीकृष्णांचं. आणि अशा पद्धतीनं स्मरणाचं महत्व, स्मरण भक्तीचं किती महत्व आहे बघा, ह्या श्लोकाच्या अर्थामध्ये दिलंय. तर असं जेव्हा आपण करतो त्यावेळेला काय होईल, की ते परमपुरुषाचं ध्यान होतं. म्हणजे काय, की आपण सतत त्यांच्या ध्यानामध्ये युक्त होतो. म्हणजे काय, आपण कानांनी ऐकतो, तोंडाने जप करतो, आणि जिभेवर त्यांचं नाम असतं. म्हणजे काय, की ती एक ध्यानावस्थाच म्हटली, तर त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला श्रीकृष्णांची प्राप्ती होते. मग आता आपण पुढे जाऊ. की ह्या चित्रामध्ये जे दाखवले तर ती गोष्ट आपण अभ्यासणार आहोत. तर त्या चित्रामध्ये जो दाखवले ते अजामिन दाखवले होते, की त्यांना भगवद्धामाची प्राप्ती कशी झाली, तर त्यांना तर ते आपण आता ह्या गोष्टीतून अभ्यासणार आहोत. तर अजामिन नावाचे एक ब्राह्मण होते या चित्रात दाखवले, बरं का? तर त्यांचं काय झालं, की ते एक दिवस फुलं गोळा करायला जंगलामध्ये गेले, आणि मग तिथे त्यांनी पाहिलं की एक स्त्री पुरुष असे त्यांचे म्हणजे त्यांनी पाहिलं की ते प्रेमाला करत होते. मग ती जी स्त्री होती ती वाईट स्त्री होती. तर मग पुढे काय झालं, की ते पाहून त्यांच्या मनातून ते विचार जाईनात, आणि त्यांचं खरं तर विवाह झालेला होता. पण काय झालं, त्यांना सगळ्या वाईट सवयी लागल्या, आणि मग त्यांनी त्या स्त्रीशी विवाह केला, आणि आपल्या आई वडिलांना, बायका मुलांना असं सगळं घरातून बाहेर, म्हणजे त्यांनी घराच्या बाहेर हकलून दिलं, आणि ते त्या स्त्री सोबत राहू लागले, बरं का? आणि मग सगळ्या चुकीच्या वाईट गोष्टीच करू लागले, चोरी करू लागले, असं म्हणजे सगळं त्यांनी अशा पद्धतीनं कुसंगती केली. आणि मग काय झालं, त्यांना अशी बरीच मुलं झाली, आणि मग त्यामध्ये एक शेवटचा त्यांचा धाकटा मुलगा होता, त्याचं नाव त्यांनी नारायण असं ठेवलं होतं. मग ते खूप वृद्ध झाले, आणि मग त्यांना यमदूत न्यायला आले. मग त्यांना ते घाबरले यमदूतांचं स्वरूप पाहून. मग त्यांनी आपल्या घाबरून छोट्या मुलाला हाक मारली, की नारायण असं, नारायण नारायण असं. मग ती हाक मारल्यावर काय झालं, की विष्णूचे जे दूत होते ते आले गरुड सोबत असं. तर मग
मग तिथे काय झालं, यमदूत आणि विष्णू दूत होते, त्यांचं मध्ये भांडण झालं की यमदूत म्हणाले की आम्ही याचे प्राण घेऊन जायला आलो आहोत, यमाचे दूत होते ते म्हणाले. आता ती पुढची स्लाइड दाखवूया, तिथे चित्र आहे, हे ह्या गोष्टीतलं चित्र आहे त्यामध्ये. हा इथे पहा, इकडे विष्णूचे पण दूत आले आणि इकडे यमदूत पण आलेले आहेत. मग त्यांच्यामध्ये वादविवाद झाला. मग काय झालं की यमदूत म्हणाले आम्हाला याचे प्राण घेऊन जायचे, तर विष्णुदूत काय म्हणाले आता आम्हाला नारायण नारायण आमच्या स्वामींना हाक मारली, त्यामुळे आम्ही आलो आहोत, आता यांना आम्ही घेऊन जाणार आहोत, असं झालं. मग तिथे विष्णू म्हणजे त्यांना आपली चूक कळाली की हे सगळं म्हणजे काय आपण केलंय हे, आणि मग त्यांनी वृंदावन जाऊन तपस्या केली. म्हणजे पुढचे अनेक जन्म त्यांनी असं तप केलं, भक्ती केली कृष्णांची, विष्णू स्मरण केलं, आणि मग त्यांना भगवत धामाची प्राप्ती झाली. मग ते पुढच्या चित्रात आपण पाहूया. पुढचं चित्र त्याच्या पुढे असेल बहुतेक किंवा सगळ्यात मध्येच ते असं आलं होतं. पुढची एक स्लाइड दाखवा फक्त. हा ह्याच्यात दाखवलंय. तर इथे मग त्यांना न्यायला पुष्पक विमान आलं, तेव्हा ते शुद्ध भक्त बनले असे अनेक जन्म घेऊन. आणि मग त्यांनी म्हणजे विष्णूंची भक्ती, म्हणजे आपल्या ब्रह्मांडासाठी चतुर्भुज विष्णू रूप आहे, मग त्यांची भक्ती केली, तेव्हा हे पुष्पक विमान असं घेऊन त्यांना न्यायला पुन्हा विष्णुदूत आले. अशा पद्धतीने ते पुन्हा वैकुंठाला पोहोचले. म्हणजे पहा, म्हणजे आपण जर त्यांचं स्मरण केलं, म्हणजे चुकून जरी त्यांनी स्मरण केलं होतं, आपल्या मुलाला हाक मारली होती, तरी सुद्धा देव आपल्या मदतीला धावून येतो आणि कशा प्रकारे आपला उद्धार करतो हे या गोष्टीतून आपण शिकायचंय बरं का. मग जर आपल्याला माहिती आहे का आपण कसं स्मरण करायला पाहिजे, कृष्णांची कृष्णांची भक्ती कशा करायला पाहिजे, हे सगळं आपल्याला कळलंय. मग आपण जर आत्तापासून सराव करायला सुरुवात केली, तर आपल्याला निश्चितच श्रीकृष्णांची प्राप्ती होईल, हो की नाही. म्हणजे बघा की देवाने आपल्याला किती काही म्हणजे प्रगतीसाठी किंवा आपण आत्मा म्हणून कसे अग्रेसर राहिलं पाहिजे भक्ती सेवेमध्ये, यासाठी किती काही म्हणजे म्हणजे आपल्यावर दया करून ठेवले किंवा आपल्याला मार्ग दिले, हो की नाही. की ते चुकून जरी आपण नाव घेतलं तरी सुद्धा आपल्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकते. मग आपण सराव केल्यावर का नाही होणार, नक्कीच होऊ शकणार, हो की नाही. आता आपण पुढचा श्लोक अभ्यासूया. मतलब जी तो ह्याच्या आधीची स्लाइड होती ना, तो श्लोक आहे. हा तर इथे आता काय सांगितलं ह्या श्लोकाचा अर्थ, की मनुष्याने परम पुरुषाचे सर्वज्ञ पुरातन नियंता अणुपेक्षाही सूक्ष्म सर्व गोष्टींचा पालन करता सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपामध्ये ध्यान केले पाहिजे. परम पुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत, ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. असं का म्हटलंय, तर आपण आता हे समजून घेऊया बरं का. तर मनुष्याने म्हणजे आपण जीवात्मा आपण आत्मा आहोत, तर आपण काय केलं पाहिजे मनुष्य रूपात, तर आपण परम पुरुष म्हणजे कोण आहेत, परम पुरुष आदि पुरुष असे कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत. आपण ब्रह्मसंहितेमध्ये अभ्यासले किंवा वेदामध्ये त्यांचा आदि पुरुष परम पुरुष असा उल्लेख केलाय. सर्वज्ञ म्हणजे काय, की भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ सगळं ते जाणतात, त्यांनी स्वतः सांगितलंय आपल्याला, हो की नाही. आपण हे अभ्यासले. आणि मग पुरातन म्हणजे काय, की पूर्वीपासून असलेले, म्हणजे त्यांना आदि पुरुष असं म्हटलंय, हो की नाही. तर मग ते ब्रह्मसंहितेमध्ये त्याचा उल्लेख आहे, म्हणून पुरातन म्हणजे पूर्वीपासून असलेले असते. मग नियंता म्हणजे काय, की सगळ्या सृष्टीचे भौतिक प्रकृती ह्याच किंवा ही सगळी ब्रह्मांड ग्रह तारे हे सगळे जीव हे देव देवता सगळे लोक ही वेगवेगळी ब्रह्मांड ह्या सगळ्यांचं नियंत्रण कोण करतात, श्रीकृष्ण. कारण ते सर्वोच्च नियंत्रक आहेत, ते आपल्या वेगवेगळ्या शक्तींच्या विस्ताराद्वारे आध्यात्मिक शक्तींचा आणि भौतिक शक्तींचा विस्तार करतात आणि त्याद्वारे नियंत्रण करतात. आपण पाहिलं होतं एका माळेमध्ये त्यांनी गुंफलेलं आहे सगळ्या त्या सगळ्यांना आणि ते त्याचं नियंत्रण करतात. मग अणुपेक्षाही सूक्ष्म म्हणजे काय, की पहा आपण अभ्यासलं ना की आपला आत्मा कसा आहे, तर अगदी छोटासा आहे. केसाचा आपलं जे टोक आहे त्याचा 10000 भाग केला तर जेवढा होईल तेवढा, म्हणजे त्या स्वरूपात ते आपल्या हृदयामध्ये स्थित आहेत, हो की नाही.
आणि त्याचबरोबर परमात्मा स्वरूपात पण अगदी सूक्ष्म अतिसूक्ष्म रूपामध्ये आपल्या हृदयात स्थित आहेत ते. म्हणजे अशा प्रकारे ते अगदी छोट्यात छोट रूप सुद्धा घेऊ शकतात आणि आपलं नियंत्रण करू शकतात. म्हणजे इतकं इतकं सगळ्या प्रकारे सर्व गोष्टींचं, ह्या भौतिक प्रकृतीचं किंवा हे सगळे ब्रह्मांडांचं वेगवेगळ्या, हे ग्रह तारे देवदेवता आपल्याला जे काही दिसतं या सगळ्याचे पालन करता कोण आहेत, श्रीकृष्ण आहेत. आणि मग आपल्या ज्या कल्पना आहेत ह्या भौतिक कल्पना आहेत. म्हणजे काय, आपलं शरीर भौतिक आहे, आपलं मन भौतिक आहे, हो की नाही, आणि आपली इंद्रिय भौतिक आहेत किंवा आपली म्हणजे आपली बुद्धी भौतिक आहे किंवा अहंकार भौतिक आहे, हे आपण अभ्यासले 7व्या अध्यायात 8 घटक, पंच महातत्वांचं शरीर आणि मन बुद्धी अहंकार हे भौतिक आहे. मग ह्याच्या पलीकडं आहे अतीत, म्हणजे त्याच्या पलीकडं असं असलेलं किंवा आपल्या म्हणजे कल्पना शक्तीच्या, मनाच्या किंवा बुद्धीच्या, हे सगळं पलीकडं असणारा त्यांचं असं रूप आहे. का असं म्हटलंय, कारण आपली ही इंद्रिय जी आहेत अपूर्ण आहेत, हो की नाही, आणि त्यामुळे आपण म्हणजे ह्या अपूर्ण इंद्रियांनी हे सगळं विचार किंवा कल्पना करूच शकणार नाही आहोत आपण, आणि म्हणून त्याच्या अतीत असणारं म्हटलंय. आणि मग अचिंत्य म्हणजे काय, आपण चिंतन करू शकणार नाही म्हणजे काय, आपल्या विचार आणि शक्तीच्या पलीकडे असतं त्यांचं रूप आहे. म्हणून त्यांना काय म्हटलंय की ते एका सगळीकडे सगळ्यांचं नियंत्रण करण्यासाठी सगळीकडे ते उपस्थित तर आहेत एकाच वेळी त्यांच्या वेगवेगळ्या शक्तीच्या रूपात किंवा त्यांच्या वेगवेगळ्या विस्तार स्वरूपांच्या रूपामध्ये, आणि त्याच वेळी ते स्वतंत्र पण आहेत गोलोक वृंदावनमध्ये आणि अलिप्त आहेत आणि तिथे ते नित्य लीला करतात. मग ह्यालाच काय म्हणायचं, अचिंत्य भेदाभेद तत्व, की एकाच वेळी ते सगळीकडे उपस्थित पण आहेत आणि स्वतंत्र पण आहेत आणि त्यांच्या इतक्या अशा शक्ती आहेत की अलौकिक, की ज्या आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. म्हणून ह्या दृष्टीने पण अचिंत्य म्हटलंय, आपल्या चिंतन शक्तीच्या, तर्कवादाच्या, बुद्धिवादाच्या पलीकडे आहेत. आणि ते कसे आहेत, नित्य पुरुष. म्हणजे आपण अभ्यासले की भगवान हे पुरुष आहेत, परम पुरुष, आदि पुरुष म्हटलंय, एक व्यक्ती आहेत. आणि ह्या श्यामसुंदर रूपामध्ये त्यांचं दिव्य असं मूळ स्वरूप आहे की जे चित्रात दाखवले पहा, हातात बासरी असलेलं आणि डोक्यावर मयूर पंख असलेलं असं त्यांचं सुंदर असं रूप आहे. आणि ते कसे तेजस्वी आहेत, कारण त्यांचं शरीर कसं आहे, पूर्ण आध्यात्मिक आहे. त्यामुळे सूर्यासारखं त्यांचं तेज आहे, त्यांच्या शरीरातून जे किरण निघतात ती जे तेज आहे ते असं सूर्यासारखं आहे. आणि हे भौतिक प्रकृतीच्या, म्हणजे आपण ही जी भौतिक प्रकृती जी म्हणतो त्याच्या सगळ्याच्या पलीकडं आहेत ते. कारण आपल्याला ही प्रकृतीच फक्त माहिती आहे, कारण आपण इथे वास करतो, या प्रकृतीचा आपण भाग आहोत. म्हणून आपल्या या सगळ्याच्या पलीकडं असं ते त्यांचं दिव्यत्व किंवा त्यांचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्यांच्या श्रीकृष्णांच्या श्यामसुंदर असं रूपाचं ध्यान केलं पाहिजे, ते आठवून आपण नामजप केला पाहिजे. म्हणजे नामजप करताना हे श्रीकृष्णांचं श्यामसुंदर रूप किती त्यांचं मूळ रूप आहे ते आपण आठवायचा प्रयत्न करायचा. आता आपण पुढे जाऊ. हा, मग भगवंत कोण आहे, तर ते एक मनुष्य आहेत आणि त्यांचं रूप कसं आहे, तर ते श्यामसुंदर असं रूप आहे की जे आपण आता बघतो आहोत चित्रामध्ये, की हातात बासरी आहे, डोक्यावर मयूर पंख आहे आणि द्विभुजधारी म्हणजे दोन हात असणार असं त्यांचं मनुष्य रूप आहे, की ज्याला श्यामसुंदर रूप म्हटलंय, की जे त्यांचं मूळ दिव्य असं रूप आहे. मग आता आपण पुढे जाऊया. हा, आता ह्या चित्रातून आपण काय समजून घ्यायचं, तर इथे ब्रह्मा इथे चित्र दाखवलंय की इथे विष्णू आहेत, ब्रह्मा आहेत, इतर देवता आहेत. तर म्हणजे विष्णूंचं जेव्हा 1000 वेळा विष्णूंच्या नामाचं जेव्हा उच्चारण होतं, तर त्यावेळेला ते एक नाम म्हणजे काय आहे, तर श्रीरामांचं नाव आहे, बरं का. आणि श्रीरामांची 3 नावं जेव्हा असतात, म्हणजे श्रीराम हे त्रेतायुगातलं त्रेतायुगानंतर जो अवतार झाला म्हणजे द्वापार युगात तो श्रीकृष्णांचा होता, पण त्रेतायुगातलं जे अवतार आहे ते कोण आहेत, तर श्रीराम रूप आहे श्रीकृष्णांचं. तर मग त्या त्रेतायुगामधलं श्रीरामांचं जे रूप आहे तर त्याची 3 नावं म्हणजे श्रीकृष्ण, की ज्यांना आपण परम पुरुष, आदि पुरुष म्हणतो, हो की नाही, तर किंवा परमेश्वर म्हणतो किंवा सर्वोच्च नियंत्रक, ते श्रीकृष्ण, त्यांचं जे दिव्य रूप आहे, श्यामसुंदर रूप, तर त्यांचं एक नाव म्हणजे श्रीरामांची 3 नावं आहेत. म्हणजे इतकं सर्वश्रेष्ठ असं आणि इतकं शक्तिशाली असं श्रीकृष्णांचं पवित्र असं नाम आहे. आणि हे कोण सांगतात, तर शिव सांगतायत पार्वती मातांना.
शिवपुराणामध्ये, आणि हे ते हा तो संदर्भ आहे. आणि हे ह्याच्यावरून आपण काय समजून घ्यायचं म्हणजे श्रीकृष्णांच्या पवित्र नामाची किंवा हरिनामाची महती किती आहे आणि त्याचं किती त्याला किती दिव्यत्व आहे किंवा ती किती शक्तिशाली आहे हे आपल्याला ह्यातून समजू येतं. म्हणून आपण काय करायचं श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा जप करायचा. आता आपण पुढे जाऊ. हा आता असे जे श्रीकृष्ण आहेत तर त्यांची आपण नवविधा भक्ती करतो किंवा वेगवेगळ्या ही भक्ती आपण भक्ती मार्गावर जेव्हा असतो तेव्हा काय होतं आपण जप करतो त्यांचं स्मरण करतो नवविधा भक्तीने प्रयत्न करायला लागतो. मग त्यावेळेला काय होतं आपल्याला वेगवेगळे भाव निर्माण होतात. मग प्रत्येकाचा भाव वेगळा असू शकतो की नाही तर ते ह्या चित्रातून आपण अभ्यासायचं म्हणजे आता इथे एक वाचून दाखवलंय हो की नाही छोटस. मग ते असं शांतपणे त्यांच्या म्हणजे त्यांच्या सोबत उभं आहे किंवा त्यांच्या चरणांशी असतं पडलेलं असं तर त्यांच्या चरणांशी शरण आलेलं असतं ह्याला म्हणायचं शांत रस शांत भाव. किंवा आता हे गाय आहे तर ती श्रीकृष्णांची कशी आहे तर तिची श्रीकृष्ण तिचे स्वामी आहेत आणि श्रीकृष्णांची ती नित्य सेवक आहे ह्या भावाचं आहे. तर ते कसं आहे तर तो दास्य भाव आहे बरं का ते आपले स्वामी आहेत म्हणून ती प्रेम करते. मग त्यांचे हात चाटतानाच ते चित्र आहे पहा. आणि मग इथे कोण दाखवलेत यशोदा माता दाखवलेत पहा. मग श्रीकृष्ण इथे त्यांचं छोटस बाळ आहे तो की नाही आणि मग ते लोणी चोरून खात आहेत की दामोदर लीला आपण अभ्यासली होती. मग तिथे श्रीकृष्णांचे जे भक्त आहेत ते कोण आहेत तर यशोदा माता आहेत. मग ते त्यांचं काय आहे ते वात्सल्य भाव आहे म्हणजे काय माया ममता किंवा आईचं प्रेम. मग त्या भावात त्यांनी भक्ती केली. मग तसं आता आपण पुढे बघूया पुढचं चित्र घेऊया मग. हा तर इथे आता पहा कोण आहे सुदामा आहे आणि मग श्रीकृष्ण आणि सुदामांची मैत्री माहिती आपल्याला. सुदामा कसे गरीब ब्राह्मणाचं पुत्र होते आणि श्रीकृष्ण कोण होते नंद महाराजांचं पुत्र होते. तर मग त्यांची किती मैत्री छान होती पहा. मग त्या भावामध्ये आपला श्रीकृष्ण मित्र आहे म्हणजे साख्य भाव म्हणजे साख्य रस म्हणायचं म्हणजे श्रीकृष्णांना आपलं मित्र मानून त्यांची भक्तीने प्रेमने सेवा असं त्यांनी प्रेम केलं. आणि मग गुरुघरी जाऊन त्यांच्यासोबत अध्ययन केलं वेदांचं. मग त्या प्रत्येक वेळी ते दोघां म्हणजे त्यांची मैत्री आणि प्रेम आणि त्यांची भक्तीने प्रेमने सेवा असं त्यांनी प्रत्येक वेळी श्रीकृष्ण चरणी अर्पण केली पहा. मग आता आपण पुढे जाऊ. हा मग हे आपण वेगवेगळे भाव अभ्यासले की वेगवेगळा एखादा भक्त वेगवेगळ्या भावाने कसं शरण जातो श्रीकृष्णांना तर हे आपण अभ्यासलं होतं. मग आता थोडासा वेगळा विषय इथे बरं का. तर तो काय आहे तर आता इथे मानवी गणनेचा कालावधी किती आहे तर 8 वर्षे आहे बरं. आणि जेव्हा ब्रह्माचा दिवस होतो तेव्हा ते सजीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्माची रात्र होते तेव्हा त्यांचा नाश होतो. आणि वारंवार दिवस होतो आणि सजीव सृष्टी सक्रिय होते आणि पुन्हा रात्र येते आणि हे पार्थ ते अव्यक्तात विलीन होतात. मग याचा अर्थ काय तर आपलं मानवनुसार ब्रह्माचं एक दिवस म्हणजे एवढा आहे बरं का. म्हणजे एवढा 8 अब्ज 64 कोटी वर्ष एक दिवस. ब्रह्माचं आयुष्य किती 100 दिवस आहे बरं असं आपण अभ्यासलंय. मग त्यातली 50 वर्षात आता पूर्ण झाले म्हणजे 100 वर्ष त्याचं आयुष्य आहे तर त्यातली 50 वर्षात आता पूर्णलेली आणि उरलेली 50 अजून शिल्लकच आहेत बरं का. तर मग आता ब्रह्माचा एक दिवस आणि जेवढा वर्षांचा दिवस असतो तर तेवढीच वर्षांची त्याची रात्र पण असते. मग असं जेव्हा होत असतं त्यावेळेला आपली ही सृष्टी म्हणजे सजीव पशु पक्षी योनी हे सगळं सृष्टी हे सगळं म्हणजे ब्रह्मांडामध्ये सगळं निर्माण करतात ब्रह्माजी. आणि जेव्हा रात्र होते तेव्हा काय होतं हे सगळं नष्ट होतं. मग असं चक्र सुरूच राहतं वारंवार ही सृष्टी निर्माण करायची म्हणजे त्यांचा दिवस होतो. मग दिवस त्यांचा संपला की पुन्हा रात्र होते म्हणजे दिवसा सृष्टी सक्रिय असते म्हणजे ती जिवंत असते आणि पुन्हा रात्र झाली की त्या सृष्टीचा नाश होतो. म्हणजे काय ती अव्यक्तात म्हणजे पुन्हा विलीन होते अव्यक्तामध्ये. अव्यक्त म्हणजे काय श्रीकृष्णांची अध्यात्मिकी म्हणजे असं निर्माण होणं आणि नष्ट होणं असं सुरूच राहतं. मग आता हे आपण अभ्यासलं. मग आता आपण पुढचा श्लोक बघूया. ह्याद्वारे आपण हे समजून घेणार आहोत पुढचा श्लोक काय आहे तो. हा मग आता इथे श्रीकृष्ण सांगतात याचा अर्थ काय आहे की याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे
की जी व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्याही पलीकडे आणि सनातन आहे. म्हणजे काय की आता ही जी प्रकृती आहे म्हणजे आपण भौतिक सृष्टीमध्ये आहोत, म्हणजे ही व्यक्त होते अव्यक्त होते म्हणजे नष्ट होते आणि पुन्हा ती विलीन होते अव्यक्तामध्ये, म्हणजे आध्यात्मिक शक्तीमध्ये ती आध्यात्मिक प्रकृतीमध्ये विलीन होते नष्ट होते तेव्हा. म्हणजे तर मग ह्याहूनही एक अव्यक्त प्रकृती म्हणजे काय की श्रीकृष्णांचं गोलोक वृंदावन की जी जिथं जी पूर्णपणे आध्यात्मिक असं आहे ते, आणि तिथं मग काय आहे तर ती कशी आहे तर जी व्यक्त आणि अव्यक्त म्हणजे अशी भौतिक प्रकृती जी ब्रह्मांच्या दिवसामुळे एका व्यक्त होते म्हणजे सृष्टी निर्माण होते तिथं सक्रिय होतं, तिथं जीव निर्माण होतात आणि ते आपली कर्म करतात आणि पुन्हा प्रलय आला की ती नष्ट होते. म्हणजे जेव्हा ब्रह्माजींचं आयुष्य पूर्ण होतं तेव्हा त्यांची रात्र होते म्हणजे काय प्रलय येतो आणि नष्ट होते म्हणजे ती पुन्हा विलीन होते या अव्यक्त प्रकृतीमध्ये जी आध्यात्मिक शक्ती आहे. तर मग अशा जड पदार्थांचे पलीकडे ती आहे म्हणजे काय श्रीकृष्णांची जी आध्यात्मिक शक्ती आहे ती अशा व्यक्त अव्यक्त होणाऱ्या प्रकृतीच्या पण पलीकडे आहे. ही व्यक्त अव्यक्त होणारी प्रकृती की जी भौतिक प्रकृती त्याला जड पदार्थ असं म्हटलेलं आहे थोडक्यात. आणि का तर आपलं शरीर पंचमहाभूतांचं आहे किंवा पंचतत्वांचं म्हणून त्याला जड पदार्थ म्हटलंय. मग त्याच्याही पलीकडे आहे म्हणजे काय की आध्यात्मिक अशी शक्ती जी आहे तर तिला प्रकृती असं म्हटलंय की जो लोक आहे त्याच्यामुळे निर्माण झालेला गोलोक वृंदावन किंवा वैकुंठ लोक हे सगळं. आणि ते कसं आहे सनातन म्हणजे ते सनातन म्हणजे काय सदैव असणार किंवा सदैव उपस्थित असणार आणि जे कधीच नष्ट होत नाही असं. आणि त्याचं नाव काय आहे त्याला म्हणायचं श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक प्रकृतीला किंवा शक्तीला काय म्हणायचं अविनाशी म्हणजे बिलकुल नष्ट होत नाही. आणि संपूर्ण जगताचा प्रलय झाला तरी ही प्रकृती नष्ट होत नाही म्हणजे काय की आध्यात्मिक जे लोक आहेत त्याच्यामुळे तयार झालेले म्हणजे कुठले गोलोक वृंदावन आणि वैकुंठ लोक तर हे कसे आहेत पूर्णपणे आध्यात्मिक शक्तीच आहे म्हणून हे कधीही नष्ट होत नाही. हे गोलोक वृंदावन दाखवले की ते सगळे वेगवेगळे भक्त आहेत की जे भगवतधाम पोचलेत शुद्ध भक्त बनून भक्ती साधना करून ज्यांनी भगवत प्राप्ती झाली आणि तिथे श्रीकृष्ण आणि राधाराणी आहेत आणि ते त्यांचं स्मरण म्हणजे स्मरण करतात त्यांचं भक्तिमय प्रेममय सेवा करतात हे चित्र दाखवले पा. म्हणजे काय की अशी ती आहे श्रीकृष्णांची जी पराशक्ती तर त्याच्यामुळे हे सगळे गोलोक वृंदावन आणि वैकुंठ हे निर्माण झालेले आहे. मग हे आपण अभ्यासलं आता आता आपण पुढे जाऊ. हा मग हे त्या चित्रातून दाखवलंय. हा तर ब्रह्मसंहितेमध्ये हा गोलोक चार्ट आहे तर हा थोडासा समजायला अवघड आहे पण मी अगदी सोप्या पद्धतीने सांगते की जे तुम्हाला लक्षात राहील असा आपण प्रयत्न करूया. तर हे जे आहे ना तर हा क्षीरसागर आहे की जी आध्यात्मिक प्रकृती आहे तर तिथे हा पांढरा समुद्र आहे क्षीरसागर म्हणतात. तर तिथे हे त्याला श्वेतद्वीप पण म्हणतात जिथे हे गोलोक वृंदावन आहे वरती जे दिसत ते तिथे श्रीकृष्ण आपल्या श्यामसुंदर रूपात जे मूळ त्यांचं रूप आहे दिव्य स्वरूप दोन हात असणारं पासरी असलेलं हातात आणि मोयर पंख असलेलं तर आणि ते आणि राधाराणी आणि तिथे सगळ्या त्यांच्या वेगवेगळ्या गोपींच्या स्वरूपात ते तिथे स्थित आहेत. मग त्याच्या खाली जो आहे तो वैकुंठ लोक आहे बरं का. आणि हा जो निळा दाखवलाय हा सगळा इथं वेगवेगळे भगवंतांचे अवतार आहेत आतापर्यंत झालेले आणि त्यांचे वेगवेगळे एक्सपान्शन आता जे होऊ शकतील किंवा होणार आहेत हे सुद्धा इथे आहेत तर का. आणि हा पूर्ण आध्यात्मिक लोक आहे की जो पराशक्ती जे अविनाशी आहे तिथं भौतिक काही नाही सगळं आध्यात्मिक आहे. आणि मग ह्याच्या खाली अर्धा भाग आहे तो कैलास आहे थोडा आणि अर्ध आध्यात्मिक भाग कैलास लोक जो आहे तो आणि त्याचा काही भाग आहे तो मग ह्या ब्रह्मांडामध्ये ही जी भौतिक प्रकृती आहे तर त्याच्यामध्ये येतं. म्हणजे हे सगळे जे लोक आहेत म्हणजे हे सगळे वेगवेगळे लोक किंवा आता इथे दाखवले ते श्रीकृष्णांचं पुढचं एक्सपान्शन म्हणजे पुढचा विस्तार म्हणजे दुर्गा माता आहेत नंदी आहेत किंवा शिव आहेत मग हे सगळे देवदेवता आणि मग त्यांचे विविध लोक आहेत. तर मग ही श्रीकृष्णांची वेगवेगळी ब्रह्मांड पण निर्माण केली हे वेगवेगळे गोल म्हणजे ब्रह्मांड आहेत त्यांनी इतकी सगळी केली आपलं कसं एक ब्रह्मांड किंवा युनिव्हर्स म्हणतो ते आहे तसे अनेक त्यांनी निर्माण केली आणि त्या प्रत्येकासाठी पुन्हा
एक सूर्य चंद्र असे आहेत का, आणि देवता आहेत तिथे वेगवेगळे, आणि त्या प्रत्येकाचे जे नायक आहेत किंवा जे सर्वोच्च नियंत्रक म्हणजे महाविष्णू स्वरूप की जे चतुर्भुज विष्णू रूप आहे का ते दाखवले, तर त्या प्रत्येकासाठी तेथे आहेत आणि त्या त्या प्रत्येक पुन्हा ब्रह्मांडामध्ये हे सगळे लोक आहेत बघा इथे दाखवले. तर आपल्या ब्रह्मांडासाठी जे चतुर्भुज विष्णू रूप आहे त्यांना महाविष्णू किंवा नारायण म्हणतात. मग तिथे सात लोक दाखवलेले आहेत, ब्रह्मलोक, सत्यलोक असे वेगवेगळे, जनलोक, तपलोक, महिरलोक असे सात वर लोक आहेत पृथ्वीच्या, आणि पृथ्वीला आपल्या मर्त्य लोक म्हणतात, आणि पृथ्वीच्या खाली सात लोक आहेत की ज्याला पाताळ म्हणतात किंवा, आणि त्याचे मग पुन्हा अजून सात भाग आहेत. तर इतकं सगळं हे श्रीकृष्णांनी निर्माण केले पा. मग ह्या सगळ्यांच्या पलीकडे कोण आहे, तर गोलोक वृंदावन आहे. असं ह्या श्लोकातून आपण अभ्यासलं. मग ते कसं आहे तर ह्या चित्रातून आपण थोडस समजून घ्यायचा प्रयत्न केला. आता पुढे जाऊ आपण. हा, मग आता हे सगळं आपण अभ्यासलं. मग आता इथे इथे आपण काय शिकणार आहोत या चित्रातून, तर इतके दिव्यत्व असलेले असे सर्वोच्च नियंत्रक, सर्व शक्तिमान असे परम परमेश्वर, ज्यांना आदिपुरुष भगवान म्हटले असे श्रीकृष्ण होते. पण जेव्हा ते मनुष्य रूपात आले, प्रकट झाले, तेव्हा त्यांनी काय केलं, तर सगळं त्यांनी जे उपदेश केलेले वेदांच्या माध्यमातून व्यासमुनी होऊन त्यांनी जे वेद लिहिले, तर त्या माध्यमातून त्यांनी जे उपदेश, त्याचं सगळं स्वतः देखील आचरण केलं होतं. मग जेव्हा ते गुरुग्रही गेले त्यावेळेला त्यांनी गुरुग्रही जाऊन सगळ्या नियमांचं आचरण केलं होतं. जे गुरुकुल मध्ये असतात किंवा वेदाध्ययन करताना गुरूंच्या गुरूंच्या आधिपत्याखाली जे काही करायला लागतं सगळं त्यांनी केलं होतं. आणि अशा प्रकारे आपल्याला त्यांनी आदर्शच तो एक निर्माण करून दिला. मग त्यातलीच ही गोष्ट आहे बरं का, की जेव्हा सुदामा आणि अर्जुन होते, तर त्यांना श्रीकृष्ण होते, तर त्यांना गुरुमातेने सांगितलं की तुम्ही जंगलात जा आणि लाकडे घेऊन या. मग श्रीकृष्ण भगवान होते हो की नाही, मग तर त्यांना असे पटकन लाकडं आणता आली असती, निर्माण करता आली असती. मग काय झालं, ते जंगलात गेले, मग परत तिथे वादळ आलं बरं का मोठं. मग ते भगवान होते, त्यांना काही अशक्य होतं का, पण नाही. त्यांनी काय केलं, गुरु आज्ञेचं पालन केलं, गुरुमातांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांना लाकडं गोळा करून जंगलातून न्यायची होती. मग ते वादळ येईपर्यंत त्या झाडाखाली थांबले, वादळ शमेपर्यंत पूर्ण, म्हणजे ते येऊन निघून जाईपर्यंत असं. आणि मग त्यांनी लाकडं गोळा केली आणि दुसऱ्या दिवशी मग ते घेऊन गेले. म्हणजे काय की किंवा सुदामाशी त्यांनी पूर्णपणे मित्र मित्र भावाने, सांगते भावाने, अशी जशी सुदामाने त्यांच्यावर प्रेम केलं तितकंच त्यांनी देखील त्याला प्रेम दिलं. म्हणजे त्यांनी काय केलं, ह्या सगळ्या वेदांचं अनुसरण केलं आणि त्याप्रमाणे आपली कर्तव्य कर्म केली. हे आपण शिकायचंय, म्हणजे भगवंत स्वतः देखील आपल्या भक्तांसाठी, त्यांना आनंद देण्यासाठी जेव्हा मनुष्य अवतारात येतात त्यावेळेला ह्या वेगवेगळ्या लीला करतात, आणि आपण जे नियम घालून दिले त्याचं स्वतः देखील अनुसरण करतात. मग आपण करायला हवं हो की नाही, भगवंतांच्या उपदेशांचं जे भगवद्गीतेतून आपण आता अभ्यासतोय, तर आपण सुद्धा हे प्रयत्न करायला हवेत हो की नाही, हे आपण ह्याच्यातून शिकायचं. मग आता आपण पुढे जाऊया. हा, हे आपण त्यांची श्रीकृष्ण आणि सुदामा यांची कशी मैत्री होती हे ह्या चित्रातून अभ्यासले. म्हणजे कसं त्यांनी भक्तिमय प्रेमय सेवा केली मित्र म्हणून श्रीकृष्णांची, ते आपण अभ्यासलं. मग आता आपण पुढची स्लाइड बघूया. हा, इथे एक गोष्ट आहे की असे सुदामा जेव्हा म्हणजे सगळं गुरुकुलातून ज्ञान घेऊन आपल्या घरी गेले, तेव्हा गृहस्थाश्रम त्यांनी सुरू केला. म्हणजे काय, त्यांचा विवाह झाला आणि त्यांना त्यांनी गृहस्थाश्रमात आपलं अर्थार्जन एक ब्राह्मण म्हणून सुरू केलं. मग ते खूप प्रामाणिकपणे अर्थार्जन करायचे. मग ते खूप गरीब होते, त्यांना जे काही मिळतं त्यातून उपजीविका करायचे. त्यांचं ब्राह्मण म्हणून जे काही कर्तव्य कर्म आहे तर ते करून ते प्रयत्न करायचे आपली उपजीविका करायचे. मग त्यांची एक दिवशी पत्नी काय म्हणाली की श्रीकृष्ण तुमचे एवढे असे धनवान मित्र आहेत, तर नंदराजाचे पुत्र आहेत, तर त्यांच्याकडे जा तुम्ही आणि त्यांना सांगा की मी खूप गरीब आहे आणि मग मला धन हवंय आणि असं तुम्ही घेऊन या आपली परिस्थिती सांगून. मग ते त्यांच्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे ते तिचं म्हणणं ऐकतात, मग श्रीकृष्णांना भेटायला जातात. आणि मग ते जातात श्रीकृष्णांना भेटायला.
पण मग ते श्रीकृष्णांना आपली इच्छा बोलून दाखवत नाहीत, आणि जाताना मग श्रीकृष्णांना काहीतरी प्रेमाने घेऊन जायला पाहिजे म्हणून ते काय करतात, ते खूप गरीब असतात मग त्यांच्याकडे थोडेसे पोहे असतात, मग ते पोहे आपल्या फडक्यामध्ये बांधून घेऊन चालले पहा, मग ते जातात, मग प्रवेशद्वारावर गेल्यावर त्यांना कोणी ओळखत नाही पण श्रीकृष्ण जाणतात आणि त्यांना स्वागताला येतात, कारण ते खूप गरीब असतात सुदामा, त्यांचा अवतार असा सगळा वेश पाहून त्यांना कोणी ओळखत नाही पण श्रीकृष्ण येऊन त्यांना घेऊन जातात. मग आता पुढच्या चित्रात पाहू, ते आपल्या महालात घेऊन जातात श्रीकृष्ण त्यांना, आणि मग त्यांची रुक्मिणी माता आणि श्रीकृष्ण अत्यंत मनोभावे पूजा करतात. त्यांची सगळी आपण म्हणतो ना अतिथी आल्यावर त्याला देवाचं स्वरूप मानतात आणि त्यांची पूर्ण सगळी सेवा करतात, तशी श्रीकृष्ण करतात. म्हणजे पहा ते स्वतः भगवंत आहेत, भगवान आहेत, पण त्यांनी सगळी कर्तव्य कर्म आपली गृहस्थ आश्रमाची सुद्धा पार पाडली, प्रत्येक आश्रमाची. आणि अशा पद्धतीने मग त्यांनी सुदाम्याची सेवा केली, आणि मग त्यांनी खूप प्रेमाने त्यांनी आणलेले पोहे खाल्ले, आणि अशा पद्धतीने ते खूप खूप आनंदी झाले ते पोहे खाऊन जेव्हा सुदाम्याने दिले तेव्हा. पण सुदामा काही बोलले नाहीत की ते का आले होते, कशासाठी आले होते, पण त्यांनी जाणलं होतं, त्यांचं सर्वज्ञ श्रीकृष्ण, मग त्यांनी जाणलेलं होतं. मग आता आपण पुढच्या चित्रात बघूया की पुढे काय घडलं. हां, तर मग आता इथे पुढचं चित्र बहुतेक ते पुढे आहे माताजी पुढच्या स्लाइड मध्ये. तर मी सांगू म्हणजे मी सांगते की काय झालं. मग श्रीकृष्णांनी सुदाम्यांच्या मनातली गोष्ट जाणली होती, आणि मग त्यांनी काय केलं, जेव्हा सुदामा गेले तेव्हा पाहिलं की एक मोठा महाल आपल्या झोपडीच्या तिथे उभा राहिला आहे, आणि तिथे त्यांची पत्नी खूप दागिन्यांनी अशी मढलेली त्यांच्या स्वागतासाठी उभी आहे. म्हणजेच काय की जेव्हा आपण भक्तिभावानी श्रीकृष्णांना शरण जातो, त्यांची भक्तीमय प्रेमे सेवा करतो, त्यावेळेला काय होतं की आपल्याला अगदी श्रीकृष्णांची कृपा मिळते, किंवा आपल्यावर श्रीकृष्णांची कृपा होते आणि आपल्याला भगवद्धामाची प्राप्ती होते. म्हणजेच काय, भगवद्धाम भक्तिपूर्ण अशी सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला भगवद्धाम प्राप्त होतो. मग हे कसं आपण अभ्यास येतो, तर त्यासाठी हा श्लोक आहे आणि त्यासाठी ही गोष्ट होती. मग ही आता या श्लोकाच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत. तर हा श्लोकाचा अर्थ काय आहे की जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो, जो वेदाध्ययन, तपस्या, दान देणं किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही, केवळ भक्तीपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. म्हणजे काय की आपण श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, श्रीकृष्णांच्या आनंदासाठी प्रत्येक कर्म करतो, मग तसं जेव्हा आपण करतो त्यावेळेला हे जे वेदाध्ययन म्हणजे पूर्वीच्या काळी काय करायला लागायचं, ही वर्णाश्रम व्यवस्था होती आणि तीच ऍक्च्युली म्हणजे असणं अपेक्षित आहे बरं का. मग तेव्हा कसं असायचं की वेदाध्ययन गुरुग्रही जाऊन करायला लागायचं, मग गुरुंच्या आज्ञेचं पालन करायचं, मग गुरुंनी भिक्षा मागायला सांगितली तर ती मागून आणायची, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि मग गुरुंची सेवा करायची, जसं आपण आपल्या गोष्टीमधून अभ्यासली, आणि मग गुरुंची सेवा करून काय करायचं, मग त्यांनी सांगितलं तप करायला, तर तसं करायचं म्हणजे काय तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं. मग असं 15-20 वर्ष वेदाध्ययन केल्यानंतर गुरुंच्या संमतीनुसार गृहस्थाश्रम असायचं, म्हणजे काय की आपला विवाह होतो आणि मग गृहस्थाश्रमाचं आपलं कर्तव्य कर्म म्हणजे सगळ्या सांसारिक जबाबदाऱ्या, मग त्या पार पाडत आपण श्रीकृष्णांची भक्ती करायची, भक्तीमय प्रेमने सेवा करायची, प्रत्येक कर्म आपलं आध्यात्मिक कृष्ण कर्म करायचा प्रयत्न करायचा, मग त्यावेळेला यज्ञ करायचा, विविध लोकांना म्हणजे ब्राह्मणांना असं दान द्यायचं, मंदिरांना दान द्यायचं, हे गृहस्थाश्रमातलं कर्तव्य आहे बरं का. म्हणजे जे वेदांमध्ये जे सांगितलंय ते, मग हे सगळं करायला लागायचं. आणि मग किंवा मग दार्शनिक म्हणजे काय की जे वेदांचा अभ्यास करतात त्यांना वर्षानुवर्ष असा अभ्यास करून ज्ञान संपादन करून उत्तम पांडित्य प्राप्त करायला लागतं हो की नाही. म्हणजे ही सकाम कर्म झाली, म्हणजे यज्ञ करायचा किंवा श्रीकृष्णांच्या प्राप्तीसाठी सत्य लोक त्रेता युगामध्ये काय करायचे, यज्ञ करायचे विविध मोठे मोठे. तर मग हे सगळी काय आहे तर श्रीकृष्णांची प्राप्ती होण्यासाठी जे सकाम कर्म जी होती तर ही करायला लागायची. मग हे करून जे फळ प्राप्त होतं
तर हे सगळं करून जे एवढं सगळं करून तर ते फक्त आपल्याला भक्तिपूर्ण सेवा श्रीकृष्णांची केल्यामुळे प्राप्त होतं असं ह्या श्लोकातून श्रीकृष्ण सांगतायत. म्हणजे काय, आपण श्रीकृष्णांची प्रेममय भक्तिमय सेवा करायची म्हणजे काय करायचं, त्यांना संपूर्ण शरण जायचं त्यांचं आणि आपलं नातं समजून घ्यायचं की ते आपले नित्य स्वामी आहेत आणि आपण त्यांचे सेवक आहोत. आणि मग आपण त्यांची प्रेममय भक्तिमय सेवेची सुरुवात कशी करायची, तर आपलं आपण श्रीकृष्णाच्या पवित्र नामाचा जप करायचा, नवविधा भक्ती करायचा प्रयत्न करायचा, स्मरण कीर्तन श्रवण करायचं श्रीकृष्णांचं पवित्र नामाचं, आणि आपण प्रसाद ग्रहण करायचा म्हणजेच काय की श्रीकृष्णांना अर्पण केलेलं अन्न खायचं आणि आपलं प्रत्येक कर्म श्रीकृष्णांच्या आनंदासाठी करायचं. मग ही म्हणायची भक्तीपूर्ण सेवा. म्हणजे हे सगळं इतकं सगळं केल्याचं जे फळ आहे ते केवळ आपल्याला भक्तीपूर्ण सेवा केल्यानं प्राप्त होतं. आणि मग त्यामुळं काय होतं, तर भगवत नामाची प्राप्ती होते किंवा श्रीकृष्णांची प्राप्ती होते असं म्हटलंय. म्हणजे आपल्यासाठी किती सोपं करून सांगितले पा. आणि ह्यासाठी ह्या श्लोक समजून घेण्यासाठी आपण हे सगळं अभ्यासलं म्हणजे मग अशा पद्धतीने सुदाम्यांनी श्रीकृष्णांची भक्तीमय प्रेमने सेवा केली म्हणून त्यांना पुढे भगवत नामाची प्राप्ती झाली. किंवा मग हे सगळं जे गुरुग्रही जाऊन सगळं कशा पद्धतीने श्रीकृष्णांनी आचरण केलं होतं, तर हे सगळं आपण का अभ्यासलं होतं गोष्टीरूप, तर श्रीकृष्ण स्वतः त्यांनी वेद निर्माण केले आणि वेदामधून जे उपदेश केलेले आहेत त्यांनी व्यासमुनींच्या रूपात, तर ते सगळं त्यांनी मनुष्य रूपात स्वतः देखील आचरण केलं आणि अशा पद्धतीने आपल्यासाठी तो आदर्श घालून दिला की आपण त्यांच्या पदचिन्हांचं कसं अनुसरण केलं पाहिजे आणि भगवंताची भक्ती केली पाहिजे. पण ही सगळी कशी आहे, कसं काम कर्म आहेत, आणि ही सगळी करायला आता आपल्याला कलियुगामध्ये वेळ आहे का किंवा कलियुगामध्ये असं शक्य नाही, हो की नाही. मग ह्यासाठी काय करायला पाहिजे आपण, तर भक्तिमय प्रेम सेवा म्हणजेच काय, कृष्णाच्या पवित्र नामाचा जप, नवविधा भक्ती, आणि हे सगळं जेव्हा करू आपण तेव्हा काय होईल, आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल. हा, मग आता इथे हा अध्याय संपतो. मग आता श्रीकृष्णांचं एक सुंदरच संकीर्तन आहे, तर ते आपण आता इथे अभ्यासूया बरं का. तर इथे काय म्हटलंय, जय राध माधव, म्हणजे काय राधा माधव म्हणजे राधेचे जे श्रीकृष्ण आहेत तर त्यांना माधव असं म्हणतात, कारण राधे राधाराणीच्या हृदया म्हणजे हृदयाचे ते स्वामी आहेत म्हणून त्यांना माधव म्हणते बरं का. कुंज विहारी म्हणजे वनामध्ये विहार करणारे, गायींना घेऊन ते चरायला जातात, गोपगोपींसोबत गायी असं सगळे ते वेगवेगळ्या वृंदावन आणि त्याच्या आसपासच्या वनामध्ये विहार करतात म्हणून त्यांना कुंज विहारी म्हणले. मग आता ते गोपी आहेत सगळ्या, तर त्यांच्या हृदयाचे ते स्वामी, त्यांचे आवडते सगळ्यांचे आहेत. आणि वल्लभ म्हणजे राजा, मग गोपीजन वल्लभ म्हणजे सगळ्या गोपींचे राजा म्हणजे आवडते असणारे असते. राजा म्हणजे जो आवडता असतो तो राजा असतो किंवा सगळ्यांनी जो मान्य केलेला असतो सर्वश्रुत असतो म्हणून ते वल्लभ म्हटले त्यांना. आणि तर गिरीवर धारी असा शब्द आहे, थोडस चूक आहे ही लिखाणातली. तर गिरीवर धारी म्हणजे काय, त्यांनी गोवर्धन लीला केली, गोवर्धन पर्वत आपलं उचलून धरला होता आपल्या हाताने आपल्या करंगळीने, तर म्हणून त्यांना गिरी गिरी उचलून धरणारे असे गिरीवर धारी असं म्हटले. आणि यशोदा नंदन म्हणजे ते यशोदा मातेचे पुत्र म्हणून त्यांनी म्हणजे ते गोकुळामध्ये त्यांनी वास केला. आणि ब्रज जनरंजन म्हणजे काय, तर ब्रजधाम म्हणजे गोकुळ आहे किंवा वृंदावन आहे, मग फिरायला काय म्हणतात ब्रजभूमी म्हटले. मग तिथल्या लोकांचं रंजन म्हणजे त्यांनी वेगळ्या लीला केल्या आणि त्यांना आनंद दिला, त्यांच्या आनंदासाठी भक्तांच्या ते ब्रजवासी त्यांचे शुद्ध भक्त होते, त्यांच्यावर खूप प्रेम करायचे. तर मग त्यांच्या आनंदासाठी त्यांनी या सगळ्या असाधारण लीला केल्या मानवी रूपात येऊन, आणि त्यांच्या त्यांना प्रेम दिलं, आनंद दिला म्हणून त्यांना काय म्हटलं, ब्रजजन रंजन. मग असे जे आहेत श्रीकृष्ण हे कुठे असतात, तर जमुना किंवा यमुना हे त्या नाव आहे नदीचं, यमुना नदीलाच जमुना पण म्हणतात. तर तिच्या तीरावर ते ही सगळी वन आहेत आणि तिथे ते गायी चारण्यासाठी घेऊन जातात या सगळ्या वनांमध्ये गोपी जन आहेत त्यांच्यासोबत, आणि तिथे ते विहार करत असतात म्हणून त्यांना काय म्हटले, वनचारी. म्हणजे तिथे ते खेळतात गोपींसोबत आणि तिथे फिरत असतात त्या वनामध्ये वेगवेगळ्या म्हणून काय म्हटले, वनचारी. मग असा याचा अर्थ होतो. मग हे कसं म्हणायचं, तर हे मी थोडक्यात म्हणून दाखवते पटकन आणि आपण हे सगळ्यांनी पाठ करूया बरं का. तर हे श्रीकृष्णांना खूप म्हणजे श्रीकृष्णांना आपण अशा स्वरूपात जेव्हा आळवतो तर तेव्हा श्रीकृष्णांना खूप आनंद होतो बरं का. ह्या संकीर्तनाचं हे वैशिष्ट्य आहे. आणि यशोदानंदन हे श्रीकृष्णांना खूप सगळ्यात आवडणाऱ्याचं नाव आहे, अशा नावाने जर आपण हात मारली श्रीकृष्णांना तर ती खूप आवडते बरं का. तर मग आता आपण हे कसं म्हणायचं ते बघूया.
आता हे आपण शिकलो की कसं म्हणायचं, मग आपण सगळ्यांनी पाठ करूया हा. आणि आता आपण हा अध्याय आपला आता संपला, आता आपण कोणाला काही शंका असेल तर विचारूया, मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल.